हाँ मैडम, एक दो तीन स्टार्ट करो, क्या करते हैं हो सुरन मैडम, लाइव चल रहे हैं। हेलो हाँ लाइव चल रहे हैं। हाँ पोचे मैडम आहेत ना रेडी हेलो मैडम हाँ मैडम, शुरू कर लगा हरकत है, शुरू कर लूंगा। कराए शुरू हो हो मैडम मैडम जाओ जान नहीं देखो क्या सर ये क्या बता नहीं था स्क्रीन पर थोड़ा हाथे खाली हाँ ये करते लो सर बीच से लगे बीच से डाउन लेंगे सर लाइव झाले बरं का सुरू स्टार्ट झाले का गुड मॉर्निंग वन एंड ऑल मॅडम सगळेजण तुम्ही जवळ बसल्या कारणाने इको मारतोय गुड मॉर्निंग ओके 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 मॅडम आवाज येतोय ओके मॅडम तुम्ही म्यूट झाला मॅडम हॅलो 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 हा बोला ना गुड मॉर्निंग मॅडम सगळं बोला यस यस मॅडम तुमचा काही प्रॉब्लेम नाही फक्त मॅडमचा प्रॉब्लेम आहे नेमके मॅडमचा प्रॉब्लेम येते ते म्यूट व्हायले मॅडम ओके कॅन आय स्टार्ट यस मॅडम बी कंटिन्यू मॅडम गुड मॉर्निंग वन एंड ऑल टुडे इज 20 जुलाई World Nature Conservation Day. I, Dr. Vanita Pochi, IQSC Coordinator of Sri Shivaji Science and Arts College, District Buldana, welcomes to all participants from various institutes. Our college is accredited by NAC with B grade, having multi-faculty with applied science subject. On behalf of our principal, Dr. A.M. Tarode sir, and organizing committee, I again welcome today's resource person, researchers, naturalists, professors, and students in today's national webinar organized by our Zoology, Botany, and Microbiology Department. Today's webinar is in two sessions. Our last century, humans have come to dominate the planet, causing rapid ecosystem to मॅडम म्यूट झालं तुम्ही
of our lives. To take consideration issues, we organize a national level webinar on topic Birds and Flower Birds. And on this occasion, our resource person is Honorable Dr. Raju Kasambe, Assistant Director, Education, Bombay Natural History Society, Mumbai. Dear all, pandemic situation, we try to boost our immunity more. But how? So we discuss on topic, yes, I am healthy. And resource person is Honorable Dr. Satish Kale, Joint Replacement Surgeon, Lokmanya Hospital, Pune. I believe that today's webinar is useful to all of us. So thank you for joining this webinar, and thank you all of you. I invite our principal, Dr. A.M. Garode sir, for inaugural address. Thank you. हेलो हाँ सर, आवाज इतनी सर ब्रेक हो रही सर, आवाज इतनी तुमचा आणि ब्रँडवेट तुमचं लो आहे सर, नेट बंद आहे तुमचं. सर आवाज येत नाही सर तुमचा. सर आवाज येत नाही का सर तुमचा? हॅलो, आवाज येत नाही. हा आता एक मिनिट सर, त्यांचा कनेक्टिव्हिटी लो आहे का त्यांची? सर नेट बंद आहे, आवाज नाही सर. बँडविड्थ खूप लो आहे त्यांचं. दिलीप सर, दिलीप सर, हॅलो.
मैडम चला का नाही का रेंज चा प्रॉब्लेम होता मॅम चला मॅम चालता का चालता का मॅडम चा आवाज आलता बर सांगू का सांगते मी सांग नाही काही दिसत ते तर गोष्टीत गुंग आहे ते पाहायला तयार नाहीत की काय हेमके मॅडम मॅडम आपल्या सगळ्यांचं आपल्याकडलं कॉलेज त्या ठिकाणी पावसाचं वातावरण असल्या कारणे आपल्या सगळ्यांचं बँडविड्थ लो आहे त्यामुळे आता बोलले ते सगळ्यांना काय काहीच ऐकू आलं नाही आणि तुमचा देखील आवाज आम्हाला ब्रेकिंग होत आहे तर त्या संबंधात दिलगिरी व्यक्त करून आपण पुन्हा एकदा सेशन डबल सुरू करू चालेल ओके कारण इथं कनेक्टिव्हिटीचा माझ्याकडून काही प्रॉब्लेम होता तुमच्याकडून सगळ्यांचा बँडविड्थ लो येत आहे तर मी दिलीप सरला बोलू आता तर सर काय म्हटले तुमच्याकडे वातावरण पावसाचं सगळं त्याच्यामुळे नेट कनेक्टिव्हिटी तुमचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा एरियाचाच प्रॉब्लेम दिसत कारण तुमचं पण नेट कमी दिसत आहे त्या सगळ्यांची डिलिव्हरी व्यक्त करून पुन्हा एकदा सेशन सुरू करायला काय हरकत असं माझं वाटत हॅलो सेशन सुरू करायचं स्टार्ट करायचं तुमचा व्हिडिओ तुमचा आवाज क्लिअर होतो का बघा टेस्ट करून बघा तुमचा आवाज आपण जसं काल केले तसं त्यानुसार स्पीड कोणाची दिसत नाही हा सुरू करा हो आता येतो तुम्ही व्हिडिओ बंद करून बोला वाटला सगळेजण ओके चालेल सर स्टार्ट करा हा सुरू करा मॅडम राहुल सर मला म्हणताय का त्यांचं म्हणणं बाहेर आपण सगळं बाहेर ट्राय करू माझा आवाज येतो बोल लागला येतोय का आवाज येतो मॅडम आवाज येतो मॅडम क्लिअर बोला हॅलो हॅलो मॅडम सुरू करा काय हरकत नाही डॉक्टर राजू कसंबे सर वर्क्स विथ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई ॲज अ असिस्टंट डायरेक्टर एज्युकेशन
His expertise is conservation biology, wildlife ecology, biodiversity monitoring, wildlife ecology and evolution. He is an author of 17 books on birds and butterflies. His 5 books and other writings were read more than 265,000 times on ResearchGate. He has authored more than 100 research publications in various reputed journals of good impact factor. He also writes article and poem in regional language. After working in pharmaceutical industry in a multinational company for more than 17 years, he joined BNHS because of his passion towards birds and butterflies. I here read few names of his books: Indian Grey Hornbill, Study of Ecology and Breeding Behavior in Central India, which is published by Lambert Academic Publishing, Germany. Important bird areas in Maharashtra, priority sites for their conservation. Threatened birds of Maharashtra. Again, popular birds of Mizoram. Second book is Important bird and biodiversity areas in India, priority sites for conservation. Indian Grey Hornbill, Unraveling the Secrets. He has 5 e-books in his credit, which are Maharashtratil Shambhar Samanya Pakshi, Shetatil Pakshi, again, Butterflies of Western Ghat, which is in second edition, Marathi Names of Butterflies in Maharashtra, published by the State of Maharashtra State Biodiversity Board, Pune. He has significant role for naming and identifying butterflies in Marathi before they are known by their English names. Next book is Birds in Agriculture. And in this way, he has many publications in his credit. He is a devoted person for conservation of biodiversity. So with this, I handed over the session to Dr. Kasambe sir and requesting him, sir, please start your presentation. Good morning, all of you. I think you can hear me. Yes, so, yes. So, ma'am, I'm sharing my screen presentation. Yes. Can you see the presentation? Yes, sir. Yes, sir. Okay, I'm making it full screen. So, okay. I will try to start my video for some time, but if you have. So, namaste to all the participants and delegates and the principal of the college and all the staff of the college. Actually, I appreciate that you have organized such a nice national level webinar, though you are in a small place like Chikli. So, that's highly appreciated. And I'm from Vidarbha. I'm from Dharwa in Yavatmal district. And so, my graduation was from Karanjalad with the Bharti College. So thank you very much for inviting me for giving this talk. Can the host stop all the other videos so the bandwidth issue will be sorted out for others? That will be nice. If you stop the videos and audios of all others, if anybody has questions or wants to say something, he can put it in the chat section. So the bandwidth, maximum bandwidth will be used and everybody can listen to me. Even my video is not required as far as the presentation is concerned. Only the PowerPoint is sufficient. So I'll be talking about bird flowers and flower birds. In other words, that is also known as ornithophily. So this is the photograph taken by me, and this bird is known as Lowton's sunbird. And you can see it is taking nectar from some flower. This photograph is there on Wikipedia, and this photograph was used by Mr. P. Kannan on the cover of his book known as Ornithophily, Interdependency Between Plants and Nectar Feeding Birds. And P. Kannan was the second MSc student of Dr. Salim Ali. Salim Ali is the famous ornithologist who worked with BNHS till he died. And
this book was published, and when the book was published and the first copy was given to Mr. P. Kannan, he was very old. He died on the same day. So I got a complimentary copy because this photograph is taken by me. That's why the subject is very near to me, and I read this thesis of Mr. Kannan, and then I found out some research papers by Dr. Salim Ali on bird flowers and flower birds, and I decided that I should make a nice presentation on this subject and started taking observations and photographs according to the as per the topic, to explain the topic to the students, because I teach at the Conservation Education Center in Mumbai. So we run courses like the basic course in ornithology and courses in plants and herpetology, other course online hybrid courses. So I wanted to give a talk on that. So I prepared a talk, and that's how this talk is there. I'm happy to present in front of you. So I won't use much complicated terminology, because generally I use the talk to explain science in simple language. So what is the problem? What was the problem? Let us talk about trees. So when long ago, like million years ago, when trees were evolved, they had some problems. The plants had problems, and the problem were like they cannot speak. They cannot speak language like the humans, or cannot communicate like humans. The plants cannot travel. The trees cannot travel. Then they are fixed to the ground. So these were the problems. The trees suffered and the plants suffered. So they were trying to find out solutions to their problems. So they found a problem, that is they having seeds, and making the seeds very light can make the seeds travel to far off distances. So this is an example from Axelion, a dandelion. And in Vidarbha, we used to call this as Matari or Buddhi. So these seeds travel long distances. And there are other seeds like this seed. You may think that this is a very big seed, but when you hold it horizontally, you can see it's as thin as paper. And you must be familiar with this Armenia species plant, which is very common in Vidarbha, and this type of seeds, which also you can say they have got wings, so they can fly. So the tree, one of the solutions, though, so a few of the solutions which the trees found were to use air, water, or birds, or mammals, or humans for carrying their seeds. Just like humans, we also, many of us want that their kids should go to far off places like America or Europe for study, and they should settle in those countries. So plants must be thinking in the similar way, that their seeds should go to far off distances and their trees should grow there. So they also have found their own solutions. So why somebody like air will carry the seeds? Like in the previous slide, the air is carrying the seeds of this plant. This is parachute, and this small black, this is the seed. Okay, these are the seeds. But the trees also wanted to utilize birds, because birds are everywhere and birds travel long distances. So the trees develop fruits. And the fruits are eaten by birds, because the fruits also have a lot of nutrition in the fruits. Like the hornbill, you can see the Indian grey hornbill feeding on banyan fruits, and the rosy starling feeding on banyan fruits, and coppersmith parrot feeding on cluster fig. So these birds eat the fruits, and the seeds are not digested. But when they pass through the system, digestive system of these birds, they become more ready to germinate. So the percentage of germination increases. And for this rosy starling is a migratory bird from Europe. Consider that this bird eats the fig fruits in Buldana, and in one day it travels to Delhi. So it is thousands of kilometers the fig has successfully taken his carried his seeds to a long distance, and helps in dispersal of the next generation of the fig or banyan. You might have seen trees, banyan trees, peepal trees, and gular trees or umber trees growing on old houses or temples. So many of us must have thought how these trees are growing there. So this is nothing but the work done by these birds, frugivorous birds or fruit eating birds, who eat the fruits, but the seeds are not digested, and the seeds germinate wherever they excrete the seeds. So this is the excreta of Indian grey hornbill, like collected from a nest, and you can see the tiny seeds of the figs or the ficus bengalensis or the wadu tree, and other tree seeds are also there.
So there was a movie known as Avatar, in which they have shown this analogy of these seats, parachute seats with parachutes, showing that there can be transfer of genetic material. It can fly from one planet to another planet, and sometimes it may get accepted. That was the analogy behind this scene. But we learned this scene might not have thought about what the director wants to show us. So it is not always possible for the trees to transfer or send the seeds from one place to another place. So what the trees did? So they produced pollen grains, which are very, very tiny. Like you may not be able to see the actual structure of the pollen grains with your naked eyes. So they produced pollen grains, and they used various methods of transporting pollen grains from one tree to another tree. This is nothing but, what are pollen grains? Pollen grains are nothing but packets of genetic material. So now you can say it is a parcel, or you can say it is a love letter also. So the pollen grains might be transferred, or they may be transported from one place to another using the air or the water, or using insects, birds, and other animals. So the first method, but when the tree wants to send the pollen grains from one place to another, the tree has to take a decision. How do I send the pollen grains? Which medium to use? Like there are mediums which I showed, like wind, water, insects, birds, and other animals. So the tree or the plant has to decide which courier company I want to use and how much I need to pay for the courier company so that my pollen grains are transported to the right place where they will be mating with the eggs or of the other tree and germinate, result into the formation of seeds. So the pollen grains, they have various transport mechanisms or courier companies. So, but will they get something as reward? This courier company will always ask for money, and that is known as reward. So how to inform the agents that there is a reward? So if there is a courier company, like there is a method, like there are birds, how do you tell the birds that there is a parcel you need to carry? And how do you tell them that we will pay you for carrying the parcel of genetic material? So the first example is the transportation of pollen grains by air. So if the tree wants to transport the pollen grains by air, they need to produce millions and millions of pollen grains. Now you can see this looks like dust, but how far these pollen grains will travel? Not far. So it is, they have to produce a lot of pollen grains still if the pollen grains are not going far away. So what happens if they want to transfer the pollen grains by air? So they have to produce enormous number of millions and millions of pollen grains. The pollen grains are light and non-sticky, because they should not stick onto any subject. They should get carried by with the air, and their stamen and feathery should be well exposed, and stigma should be feathery so that they can catch the pollen grains which are flying in the air. So there is one more thing which happens if the pollen grains are to be transported by air. There is no need of colorful flowers. There is no need of nectar, because the air don't want any reward. And there is no need of scent. So those flowers will be without scent, without nectar, and might be just white color. Then another is the transportation of pollen grains by insects. But now if insects are around, you need to tell the insects that the pollen grains, you need to carry the insects and we will pay you something. So this flower has got these bright colored petals. So these brightly colored petals will attract the insects, and pollen grains are large and present in small numbers. So the pollen grains stick to the body of the insect. And stigma lies within the petals here, and the flowers may be solitary or as in any inflorescence. So then plants or trees decide to attract insects for pollination, generally the color of the flowers is yellow. For example, for the honeybees and for the various types of beetles and even for ants. And you can see the pollen grains here all over the body of this beetle on the smithia flower or the honeybee. You can see the pollen grains here, and you can see the bag of pollen grains, this orange colored sac is full of pollen grains already. So yellow seed cotton, this is one example which attracts honeybees for the cross pollination because of the yellow color. And the sisal pinia also attracts insects like the beetles, and palash, as you know, also attract insects for the cross pollination.
But of course, Palashi is visited by many species of birds, and we are going to that subject. So this is yellow lantana. So the flowers are just like the other species of lantana camara, in which is there in Vidarbha. You can see the lantana camara also here. So both species of lantana attract a lot of insects for pollination. So there is one more species of plant that is known as Vidalia. This Vidalia has got this flower, composite flowers like this, just like sunflowers, and they attract a lot of insects, including butterflies, because of the yellow color. So yellow color is meant for attracting the honeybees and attracting the insects. Then the for diurnal insects. So if the plant or tree has decided that the cross pollination will happen with the insect, with the help of insects. Now there are two categories of insects. That is the day flying insects or diurnal, and night flying insects or the nocturnal insects. So for the day flying insects, like the honeybees, the flower color will be yellow. And for butterflies, if the plant wants that the butterflies should be cross pollination, the colors should be very, very varied, because butterflies can see the colors very well. They have a compound eyes which are made up of so many lenses, like thousands of lenses. But for nocturnal insects, insect pollinators, and like moths and bats, there is no need of colors, because in the night the moths may not be able to see the colors. But moths and bats, what they have is they have the very powerful sensation of scent. So if the flowers have a good smell or odor, the moths and bats will get attracted. So the color may be white, because white will be more visible in the night rather than having any other color. And the tubular corolla should be tubular for moths, and the flowering happens at night. So this is a butterfly and not a moth. So the photograph is taken with high aperture. That's why the background looks black. So the tubular corolla always attracts butterflies, because they have a long proboscis. So the proboscis can reach to the base of the flower where the nectar is located. And if the flowers or plants want insects to have, butterflies to have as pollinators, the compound flowers are always more attractive for them, because compound flowers have got so many small flowers actually, which are known as disc florets, and the ray florets are only for advertisement. So the disc, there are so many small flowers that the butterflies spend a lot of time on these flowers, like this, even this lantana and verbena. And the flowers are tubular for this, small and tubular, but not very long. So the colors can be bright, including red and purple. The odor can be there, like faint, but as it has to be the fresh odor and not like stinking or something rotting. So look at these, all these flowers. The flower length is not too long, and the corolla is tubular. 1, 2, 3. Here also, this is coxcomb. Also the very tiny flowers are here. And then this Musenda species, and also this Helicteris. You can see all these flowers have some same characteristics. These are colorful, long and tubular corolla. All these are the characteristics because of which butterflies get attracted, and they are doing the cross pollination or carrying the pollen grains from one flower to another flower. Then there are some plants or trees which decided that their pollen grains will be transported by other animals. So like this. So if there are other animals, you don't need color. Or even if there is color, it's good, because animals can see the color, and not many animal species are there who help in carrying pollen grains. Like there are squirrels which love nectar. So the squirrels are responding. This is a palm squirrel, and there are giant squirrels also feed on. They don't feed on actually for nectar. They eat the entire flowers. They eat the petals also. So they do the cross pollination, but also they damage the flowers. Even there is a species of tree mouse which also feed on nectar. So consider moths as pollinators. So I showed you that they are flowers open at night, and that opening is known as anthesis. So the flowers may there is no need of having colorful flowers. The flowers may be pale or dull red or purple or pink. So the one example will come at the end of the presentation. May have strong sweet odor, which is emitted at night, because daytime. So there are flowers like Ratrani, which are everybody knows the name, and some more flowers like we have. And moths have very big antenna, like we used to have for the television sets in the olden times, and like comb-like antenna.
So this antenna is nothing but to capture the spin or order, not only of the opposite sex, but also of the flowers, and to locate where the flowers are so that they can feed on the nectar. So let us turn towards the birds. So if the trees and if the plants want that the birds should do the carry the pollen grains from one place to another, they need to have certain adaptations, and this carrying or transportation of pollen grains by birds is known as ornithophily. Ornithom is bird and philem is love. So these are the trees which are bird loving trees or bird loving flowers, and the flowers. So this is the interaction between flower birds and bird flowers. So that also you can call as ornithophily. Why these trees select birds to transport their pollen grains? Because birds are found everywhere, even at high altitude in the Himalayas. Birds are active during the even during the bad weather, when there is even there is snowfall. You can see some birds feeding around, and even if it is raining or if it is very hot, birds will be still active and feeding on pollen grains. Feeding on nectar. And birds travel long distances. As I have given an example of rosy startling traveling from Buldhana to Delhi, so 1,000 kilometers can be easily covered in one day by many species of birds. That's why the trees want birds as pollinators. But now here in this photograph, you can see the vernal hanging parakeet, and you can see the pollen grains on its chest. It is not the color, it is the entire, and even the beak, and this is smeared with pollen grains, and this is pathodia. And you can see there is a place for the bird to sit on, or that is known as perching. And in India, up to 1997, there were more than 60 species of birds reported which were visiting flowers and feeding on nectar. And more than 93 species of trees or plants were being visited by these, you can say, nectarivorous birds, or birds feeding on nectar. So we will just compare how the plant has to adapt, how the tree has to adapt if the tree wants to use birds as pollinators, and if the tree wants to use butterflies as pollinators. The first thing is the tree has to have flowers which are very big and has got large quantity of nectar if they want to attract birds. So the I have shown here a glass of wine. So you can also consider it as a glass of sweet juice. So if they want to attract birds, they need more quantity of nectar, and a small quantity will not do, except if it is a small bird like a hummingbird, which is not found in India. And the birds need more sugar because the birds are bigger in size, and they need a lot of energy for flying. But then they don't need so much of amino acids, and the plants cannot afford to produce so much sugar. So what they do is they dilute the quality of the nectar, and therefore if you can see, all those flowers are always directed upwards like a glass of nectar, so that the nectar doesn't go waste or fall off because it is a liquid. And if it is for butterflies, you can see the quantity has to be very, very less. You can see the size of the flower, so tiny flower, so there is just a small drop of nectar at the base of this corolla, and the sugar will be less and amino acids will be more. And the quality, of course, the small quantity of nectar will be very, very thick or very concentrated. I was standing at a tree known as Erythrina or Pangara in Marathi, and in 1 hour I could photograph these bio birds feeding on nectar, then red-winged bulbul, then came the ashitrungu, then came the purple sunbird, then came the red-whiskered bulbul, then the jungle babbler, then the chestnut-tailed starling, and the common tailed bird. So many birds came in an hour. If I stay there, or if I take observations of Erythrina for 8 days, I'm sure I will get more than 30 species of birds which come to Erythrina to enjoy the nectar. And of course, they have been cross-pollinating the flowers. Then there is another flower, which is red silk cotton. Everybody knows this as Katesavar or Shalmali in our area in Maharashtra. And the flowers are very colorful. So this colorful flowers serve as an advertisement to attract the birds. You can see the nectar here, little bit of nectar here. So
an hour of observations near the silk cotton tree. I can find house crow. You can see the pollen grains on at the base of his beak. So many pollen grains. Then red-winged bulbul came, bivalves. Then this is house crow actually taking the nectar. And so many birds keep coming. So, and Spathodia. You can see the vernal hanging parakeet. Again, you can see the perching place for the bird and the pollen grains on the chest, pollen grains on the entire chest. So the anti-colorful flowers of Spathodia campanula are attracting lots of birds. I have seen, my friend has seen 60 species of birds coming to the tree, and many of them were feeding on the nectar. So when the birds, when the plants decided that their cross-pollination will be done by birds, there has to be some adaptations. For example, the color flowers has to be very colorful, red, orange, or purple. And this hummingbird taking nectar from a flower known as firecracker or Russellia, which is now available in India also. So look at the shape of the beak of this bird, and also the shape of the flower and length of the flower or corolla. So the length of the beak and the length of the corolla of the flower is same. That means the bird and the plant evolved together and in the same place. So we don't have hummingbirds in India, but we have the plant because we brought the plants to India for growing in gardens. So the hummingbirds don't have any sense of smell. So there is no use of having any beautiful smell or odor for these flowers. So what are the things which the birds need? Now, I showed you hummingbird, which is not found in India. Now let us look at some birds which are found in India. So these are the hummingbirds, fire-tailed sunbird, crimson sunbird, and purple-drum sunbird, and purple sunbird visiting various flowers. So what are the common things in these flowers? The reason behind all these sunbirds visiting these flowers. First thing is it has a long and pendulous flower. The flowers are hanging down. So the birds can hover around a little bit and take the nectar and look at the shape of the flower and look at the beak shape. So it is matching curved flower and curved beak. Length of the flower is also same. Long, narrow floral tubes. You can see the tubes here. You can see the tubes here. Here it is a compound flower. So the nectar is very easy for these birds to take. So these two things are not applicable. So flowers loosely clustered on flexible stalks. These are the two things here. Loosely clustered on flexible stalks. So the bird can perch either on the branch or on the inflorescence itself and enjoy the nectar. Two more examples. You can see the perching mechanism. So this is the plant has provided this, and all the flowers are directed towards this direction so that the bird can perch here and take it, and not from the bird will not perch here and try to go to the nectar. And this button brush also, you can see the tree is always very dense, so the bird will always find. Even if the bird can perch here and get the nectar from each and every flower. Then we have Hamelia patens. Then we have this firecracker plant. You can see just like the hummingbird, we have the sunbird. So this is the purple sunbird female, and it's taking nectar. Now look at the entire beak is gone inside. So the shape of the beak and the shape of the corolla of the flower is same. Here also you can see. So the orange colored flowers are the flowers with nectar, and the red ones are without the nectar. So the birds and butterflies can easily identify where to visit first. And this is a mistletoe, and this you can see the flower tips here. These are nothing but locks. And you can see the ants here. The ants cannot find where the nectar is. So the nectar or nectary is, and so the ants are still moving around. But there is a bird which known as flower picker, which knows how to get to the nectar, and they break open this and feed on the nectar. And one more example of Sterpilia. You can see the Sterpilia here, and the female of the purple rump sunbird. And you can see all the flowers are directed towards the stem. Whichever, this is not because of gravity, it is because of the stem. I will show you one more photograph, this same photograph. And all the flowers which are open are directed towards the stem so that the bird can perch on the stem or the stalk and reach out directly. So look again at the shape of the flower and shape of the beak of this. The same branch, another bird came, Lotan sunbird came. I clicked within 1 hour, the two species on the same branch or the same tree. And this is the crimson, one more species of sunbird found in Himalayas. So you can look at the beak again, how it is feeding.
So the floral posture, so the positioning of the flower is done in such a way that the sunbirds find it very easy for easy to access the nectar. And the ovules are placed at the base and beyond the nectar. So the sharp beak of the sunbird is not damaging the ovules in any way. That is how the trees or the plants ensure the safety of the ovules, because finally that has to grow into the seeds after the pollination is done. So this is known as the landing platform or perch. These are the perches. Now look at Sterculia. So if this is the branch, all the flowers are directed towards this. Now look, if you are thinking about gravity, look at this branch and look, all these flowers are directed towards this and not towards the gravity. All these flowers are directed towards the branches. So they provide the perching mechanism. So that's how this Sterculia has got its flowers totally modified only for the nectarivorous flowers. So these are nothing but the bird loving flowers or ornithophilous flowers. So let us look at some of the adaptations in birds. So there are birds which are flower loving birds or nectarivorous birds, and these birds preferably feed on nectar and nothing else, but they also eat insects because they need other things like proteins and other things. That's why they feed on little bit of insects, but major diet is the nectar. So these are the sunbirds. You look at the beak now, look at the hummingbird's beak, the flower picker, the Chloropsis or leaf bird, and the white eye, all are majorly nectarivorous bird. These are like as good as 100%. You can say more than 90% of the diet includes nectar. So these hummingbirds are found in the America, North America and South America, and they evolved just like the sunbirds in Asia. And this is an excellent example of similar evolution, which is known as convergent evolution. When Linnaeus did some study, he studied many species of hummingbirds and many species of flowers. He found that these five species of hummingbirds evolved with these five species of flowers, and their beaks are exactly matching to the shape of the corolla of these flowers. And these hummingbirds are found on five islands, and these five flowers are found on those same five islands and nowhere else on the earth. That is the interesting thing. So that means the flowers of these plant, five species of plants and the five species of hummingbirds evolved along with the trees. We also have one more species of bird known as spider hunter. So the name of the bird is spider hunter because it feeds on spiders also. Look at the beak. So the beak is very long and strong and very sharp. That means it wants only long flowers like the banana. So you might have seen banana in flowers. This has got very long flowers, and these spider hunters feed on those, on the nectar. Now you can see the pollen grains here on its beak. So I have spoken about nectarivorous birds in Americas. This is the hummingbirds, and in our area, that's Asia and South Asia, the sunbirds. So this is an excellent example of convergent evolution. So look at this advertisement, and what is the most important word which catches your attention? So the most important word here, which catches my attention, or if my wife is with me, she will look at the word free. Is anything free in the world? I don't believe. There is nothing free in this world, but the advertisement says the Wi-Fi is free, and we don't look at this star which we call as asterisk. That means conditions apply. So this is a forest, and this is summer, and the summer you can see that a lot of trees has gone brown. They have shedded their leaves, but there are a few trees which are very colorful, and they are trying to say something. They are advertising something. So they are saying free nectar. Free nectar for the birds. Free nectar for the birds, but is it free in nature? Of course, you know that nothing is free, and the tree produce, and this tree produce colorful flowers because they wanted to advertise something, that they are giving something free so that they attract the customers. And who are the customers? The customers are nothing but the birds and the animals which are helping in the cross-pollination. But are they telling that we are giving you some work to carry the pollen grains? No,
But they are saying that we will give you something. That's the reward for killing the pollen grains. And trees produced nectar. So trees spend a lot of energy. I will say the entire energy in summer is spent only on producing colorful flowers, nectar, and pollen grains. And the trees entirely stop producing leaves only because they want to give me their maximum attention for reproduction. So when the birds arrive, they can see the colorful flowers. And this is nothing but Delonyx regia or Gulmohar tree. Now we are very near to the tree and we know that there are colorful flowers and the birds also see it from far off distance when they are flying high in the sky and they get attracted. So what are the adaptations or what are the traits they developed to attract various species for cross-pollination? Consider that the tree wants that their cross-pollinator should be butterflies. Again, the bright colors including red and purple. But if they want that the cross-pollinator should be moths, there is again no need of color. So the flowers can be pale or dull pink or white. So this is just about color. Now just look at one more thing, another aspect. Sorry. So the flower shape. Just look at the flower shape. So if the tree wants that the bat should be the pollinators, it has to be bowl shaped and it has to be closed during the day. The flower has to open in the night time. If they want the bird should be the cross pollinators, then the flower has to be large, funnel like or cup like, and should have a strong perching support, which we have seen so many flowers with good perches. And if they want that the butterflies should be the cross pollinators, the flowers has to be narrow tubular with spur and wide landing pad or without pad. If it is without pad, different species of butterflies we visit. Same thing will be for moths, tubular flowers without leaf. And smell or odor. If the flower wants that bat should get attracted, the flower should have good, powerful smell or odor like musty, and it should be emitted at night because bats fly in the nighttime. There is no need the flower, if the flower is open or smell, really smell in the daytime, the bats has no use. If they also want to attract moths, again, they need strong, sweet odor. But for birds, there is no use of having any odor. Okay. And there are other things which can be there, like butterflies. Odor can be there. If it is their faint odor, it's okay. But they really don't need. And if they want to attract flies, it has to be rotten or putrid smell. Okay, we think that there is mutualism in the forest, like symbiosis. There is give and take. Both the flowers also benefit, as well as the agents which carry the pollen grains also benefit. That is how we think, but that's not true. It doesn't happen always. So when there is a mismatch of flower adaptations and adaptations in birds, like the trees have decided who will be my cross pollinating agent. And there are birds which are nectarivorous birds, and they feed on, they help each other. So is it true? But in nature, there are lots of species of birds and there are lots of species of trees and plants. So there is a mismatch and something happens. That is known as nectar robbery or nectar stealing behavior. And that is the most interesting thing. Now look at this sunbird. Now this flower has decided that the cross-pollination should be done by butterflies and insects. But now the sunbird, this is purple from sunbird female, it realizes that there is nectar, but it cannot access it from the front side or the legitimate way of getting to the nectar. So what the sunbird does, because it is intelligent, it just makes a hole at the base of the corolla and sips the nectar without carrying the pollen grains. So the sunbird did not pay, but stole the nectar. This is known as nectar robbery or nectar stealing behavior. And now the small insect also, so if the insect tries to enter from here, you look at the length of the insect. So the entire insect will need to go inside and might be the corona will be torn away. So the insect makes a small hole here and enjoys the nectar without doing the cross-pollination because the stigma and all the sex organs are here. I took this photograph in Mumbai in the Conservation Education Center area. This is Tegetarpeda, and this is a highly enlarged photograph. And you can see this
insect making a hole at the base of the corolla and enjoying the nectar. And this is in our butterfly garden. And again, the purple sunbird male eclipse spot. This flower is totally adapted for nectarous birds because it is such a big flower and it is just like a glass of wine or juice, and the bird can perch on the top. But the sunbird don't want the legal way; it want the illegal way. Now it's making the hole near the base of the calyx here, through this thick calyx, and enjoying the nectar which is there inside. So it is piercing through the red silk cotton, and the red silk cotton, what has happened to it? It has totally lost the benefit of getting a cross pollinator. Now these are beaks of hummingbirds, but we don't have hummingbirds in India, but beaks of sunbirds are also similar to this. And they are, first thing is they have very sharp tips long, so they can make holes. Second thing is they have got sharp cutting edges. These are known as tomia, and the tomia has got serrations. So these serrations, that they just cut the flower and easily their beak can penetrate inside the flower through the thick calyx or through the corolla and steal the nectar without carrying the pollen grains. So these are the shapes of these nectarivorous birds. So these are four different types of nectarivorous birds, but this is a woodpecker. Actually, the beak is not adapted for eating nectar or feeding on nectar, but it is for feeding on insects which are hiding under the bark of a tree. So these are the three. You can see it's like they are branched, either bark bifurcated or with so many small, branching, so that they can sip maximum nectar in a very short span of time. So this is flower pickers, one A, and this is the sunbirds, and again, this is also the other species of sunbirds. Okay, these are three types of sunbirds, and we will see how it looks in hummingbirds. And these lancet shape it looks like a weapon, the woodpeckers, because they push their tongue under the bark of a tree and come out with termites. So that's why they have this type of serrations or branching. So let us see a small video. I hope the audio also will be audible to you. If it's not audible, please let me know. So hummingbirds. Can you hear? If you can't hear, just comment. That's the term. Yes, sir. Yes, sir. Hello. Yes, sir. No, yes, sound nahi aa raha, sir. Sound nahi, sir. Sorry, the computer hanged a little bit. Okay, that was a video of the hummingbirds, and you saw how the hummingbird uses its tongue to reach to the nectar, and how the tongue is bifurcated like the snake of a tongue, but it is very thin, thinner than the cord which we use for sieving clothes in our area. So you have seen, and that was, I think, at least the video which was in slow motion, 1,000 times slower than the actual speed with which it happens. So the video is taken by Nat Geo, and was only to show you how they take nectar. We have sunbirds with the feeding mechanism very similar,
but they are slightly slower than the hummingbirds. So these are few flowers of Argyria, and you can see these holes here because the sunbirds which we have in our area in India, in Maharashtra, their beak cannot reach from here to here because the nectar is here. So what they do is they make holes. And these are the flowers. I have taken this picture in Amravati. You can see this flower, these are tachycoma flowers. This is a decorative plant. You can see these holes. So these are the holes made by sunbirds. You can see now the color, yellow color. Yellow color means the tree wants that the cross-pollination should be done by insects, especially the ants. But the sunbirds realize that there is a lot of nectar inside. So the sunbirds just make holes here and steal the nectar from these flowers, tachycoma flowers. The red silk bottom, okay, I have shown you one photograph of sunbird robbing. Now you can see here the holes. You can see the holes here, the damage near to the calyx here. These are the scratches or damage done to the calyx here. 1, 2, 3, 4, 5. Done by sunbirds, and the flowers are broken into pieces by squirrels. Because thus they not only do the cross-pollination, they damage those flowers. And you can see this can of flowers, or kardali we call in Marathi. You can see this hole here, 1, 2, 3, 4, and here, so these are the holes done by sunbirds. Because the flowers are very big, everybody is familiar with these flowers in Maharashtra, because these are garden flowers and people grow in houses also, in backyards. So the sunbird cannot reach from here to the nectar, which is situated here. So they just make a hole and enjoy the nectar without doing the cross-pollination. So this is the hibiscus, one species of hibiscus, and you see now how the birds are damaged. So now they not only made holes, they damaged the calyx and they damaged the corolla also. The corolla also, and it took the nectar away. And we see a small video which I have taken, only few seconds. Okay, this bird was oriental white eye, and it was stealing nectar from hibiscus species. I have taken this video near Kandala. So now do you think that the trees do not understand, the plants do not understand there is nectar stealing happening? The nectar stealing birds or the nectar robbers are not only stealing the nectar, they are also damaging the flowers, and that is resulting into a total loss. If like you go to Big Bazaar, and there is so much of crowd in Big Bazaar, just like there are so hundreds of birds on a coral tree, you can say this Katesavar tree, and few are stealing. So if there is one person stealing from Big Bazaar, they at the entrance, at the gate, they have a buzzer. As soon as somebody tries to escape without paying the bill, their buzzer goes on, and they can catch the thief. So the flowers also know that there's something is happening. The birds are trying to steal the nectar, and now they have developed responses. So they, and these are known as defenses or responses to stop the nectar robbery. So there are four types of responses. So first response is to produce toxins and secondary compounds. So those species, non-target species, which they don't want to come and eat the nectar, are inhibited or prohibited. Then escape in time or space. So the plants or trees thought, when is my nectar pollinator coming? Is it coming in the daytime, or is it coming in the morning or afternoon or evening or in the night? So the nectar will be produced only in that time. Then physical barriers, like having calyx, big huge calyx, create indirect defenses. Okay, we will see some of them. Like these are two flowers, Datura and then Brungansia species. Now you look at the calyx. So the calyx is very long, and I suppose the calyx or the plant, the entire plant is poisonous. Now the nectar is here at the base of the flower. I hope you can see my cursor. And everybody is familiar with Datura flowers in Maharashtra. They always say, what do you, kisi ko konala jar kai milala nahi tar tula kai milala re, tar te mhanta Datura. So the flowers are trying to get nectar, but what they get? Datura. They don't get anything. So there is a saying in Maharashtra. So these flowers are white in color. That means they don't want to attract birds, so they are attracting insects like ants for cross-pollination.
So because of this development of calyx, and you here also you see in this Brugmansia species, Brugmansia, so the birds can't penetrate because this must be poisonous. So they have got compounds which deter the nectar thews. Now they have same example of hibiscus. See this calyx, and this is also very bad tasting. But there are some birds which, like the we have seen the video, they don't mind and they just still break it. And but that was a different species of hibiscus. This is a different species of hibiscus. So who is the legitimate pollinator for hibiscus? The butterflies. So their other idea is to make physical barriers. Now, the idea was to bring all the flowers together and form it into a composite flower, like the sunbird. Now there is no scope for any bird to make penetrate from here because this part, the compound flower, this calyx is so huge. Now there no bird has any daring or want to spend so much energy in breaking it from here and reach to the nectar. So the birds have only one choice: either you take nectar from here, which is legal or a legitimate way, or just get lost. Now who is the pollinator for the sunflower? So these are known as ray florets, the yellow one which are brightly colored. These are nothing but advertisements put up by the sunflower, and these are the disc florets, are the real flowers which are packed, tightly packed, and now protecting the nectar very well. So the honey, only insect which comes to collect the nectar and the pollen grains is the honeybees. So if you want more honeybees to your farm, ensure that you don't use insecticide. So now you can see the honeybee is entirely smeared with pollen grains on its body here, and these are known as pollen bags or pollen sacks. So they fill up the pollen bags and pollen sacks and take it back and also feed on the nectar. So what do they do with the pollen grains? So they make the bread or the of the honeycomb. So they make the comb with the pollen grains. So that is used for making pollen. Pollens are used for making the honeycomb and pollen. And nectar is used for feeding themselves and the babies. So producing toxins and secondary compounds. There are examples that low sugar concentration in nectar may also deter nectar robbers, because if there is not much nectar, or if it is dilute, it won't yield much energy or profits for robbers. For example, cotton sour or this red silk cotton, no butterflies will come because the nectar is very dilute. Only birds will come because birds can drink a lot of nectar and still get good amount of energy from red silk cotton flowers. And there is a plant known as Catalpa which produces nectar containing certain glycosides which are very deterrent to nectar loving and nectar stealing ants, but they are good for bee pollinators, bees. So the bees are not bothered about these glycosides. They love the glycosides. So this is a simple mechanism used by this plant. Then escaping in time. Escaping in time is just, I just said, producing nectar according to the arrival time of the legitimate pollinator. So this is effective. Robbers and pollinators are feeding at different times. And there is one mechanism as have the flowering only for one day in a year, as in karma flower or Tillandsia pentagon. I will show you in the next slide. So plant avoids being robbed by growing in a certain location, like next to a plant which is more attractive to the robbers. So they will grow near a plant which has got more beautiful flowers. So all the robbers will go to that flower. Like this tree. This is known as Tillandsia pentagona or karmal in Marathi. And we have two trees very near to my center, and flowering takes place on only one day, early morning, and only honeybees come. You can see the color, and they also have smell. So this smell and the yellow color attracts thousands of honeybees to this tree, and cross pollination takes place. And by the afternoon, all the flowers, all the petals fall down, and the cross pollination is finished. But this year, what happened? The monkeys realized there was a troop of monkeys, and they ate, I think, more than 50% of the flowers. So the mechanism, last year there were no monkeys, only honeybees were there, and I was there to observe the beautiful flowering and the beautiful cross pollination phenomena happen only up to afternoon, only one day in a year.
I will give you one very nice example. You might be thinking, why this Madhumaldi or Piscalis indica has got flowers in different colors, but it's not like that. Just look at now this example, beautiful study done by some scientists. So the petals are pink, white and red. So what happens in the night time when it is 7 to 8 p.m. the flowers are white with a round corolla and has a delicate scent. Plus there is nectar. Nectar is secreted in huge quantity. So who comes at this time? At this time comes, first comes the bees when the flowers open. And after 8 o'clock, what happens? The hawk moths start coming. So this is a hawk moth. Okay, and this is the honeybee. So when the flower opens, first is the honeybee, because after 8 p.m. this night time, so honeybees go to roost or sleep, and then start coming nectar. So the entire time of the moths are around those flowers and they are enjoying the nectar and they are doing the cross-pollination. What happens after the night is over, that is 8 a.m. in the morning, the flowers turn, become pink in color as soon as the sun rises, and by the afternoon they become dark pink, and there is very little nectar. That means those insects which come in the morning, will some of the insects will enjoy it, but not many butterflies will come. Also the length of the corolla is so long that butterflies cannot reach to the nectar, which is at the base of the flower. What happens in the afternoon at 2 p.m.? The flowers become totally red and there is no nectar. It stops secreting nectar. That means that these birds want only these hawk moths, which have got very long proboscis, to come and feed on their nectar and to do the cross-pollination, and no other species. So this is nothing but an example of escaping in time. When Carl Linnaeus came to saw these flowers, he wrote in his book 300 years ago that there must be a species of moth which is having a long proboscis which can reach out to the nectar in these Madhumaldi flowers. But he could not find moth, that species of moth, at that time. But later on, of course, we know there are many species of moths which have got very, very long proboscis. So this is an excellent example. Now the legitimate pollinators, now the pollinators, they also know that I am the right pollinator and I should get the right right over the nectar. So for example, bumblebees and honeybee, nectar feeding birds, they can find out which flower already the nectar has been robbed and already the nectar has been eaten. So they avoid these flowers. So they, if the flower is heavily robbed, means already there are holes made at the calyx and in the base of the corolla. These bumblebees and honeybees and nectar feeding insects avoid these flowers. That might be they observe the damage on the petal tissue, which is done by the birds. And especially the birds can damage the reproductive parts of the flower, like the ovules. There is one new mechanism which the flowers are using, but we were not aware. Now with technology, human scientists have found out that there is one more mechanism how the flowers respond to pollinators, the presence of the pollinators in the area. So if the flower wants that the bats should not eat my nectar, and when the bats come, the frequency is 35 kilohertz, the flowers will not give any response. The honeybee, this particular type of insect comes, which has got a different frequency, no response. If there is a honeybee which has got only 1 kilohertz frequency, the flowers, yes, they start giving response and they release the nectar. So no nectar if the nectar robbers are around. So these are nectar robbers, and this is the legitimate pollinator for which the tree has decided. So the tree won't release nectar if there is any other species of animal around. So they just want that particular frequency. So that's all about my presentation. I want to stop here, and the subject is very big and not much research has been done. All the research has been done outside India, except Dr. Salim Ali's paper on bird flowers and flower birds, and then Mr. Kannan's thesis on ornithophily, the cover of which I showed you. Not many research papers could be found in Indian context, and the study of relationship between flowers and birds and insects and flowers is really a total vacuum in Indian perspective. And I hope there are many students who are watching this seminar live, and they get inspiration to do work on this aspect of
cross pollination and so many aspects which I tried to just give an insight into. And this was not, I won't say, I tried to make the presentation very simple by giving simple examples. But that can be made into complicated presentation, which I wanted to avoid. So I hope the presentation was good. And I stop here and over to ma'am. MK ma'am, thanks for inviting me again. So over to you. Thank you, madam. Hello. Hi. Undra madam. Hello. Undra madam. Hello. Hello. Yes sir, I can hear you. Sir, just me. Tanchakade range sa problem barkur hai sir. Diga madam. पाऊस चालू असल्या एक मिनिट अडत वंदना मॅडम हॅलो हा हॅलो गुड आफ्टरनून टू एव्हरी वन डिअर पार्टिसिपंट ऑन द बिहाफ ऑफ श्री शिवाजी सायन्स अँड आर्ट्स कॉलेज चिखली डिस्ट्रिक्ट बुलढाणा आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू फॉर युअर ओव्हरवेलमिंग रिस्पॉन्स अँड सक्सेसफुल पार्टिसिपेशन इन टुडेज नॅशनल वेबिनार. Now we have approached to the end of first session of our webinar, that is bird flowers and flower birds. Myself, Dr. Meena Nikam, associate professor and head of the department of zoology, Shri Shivaji Science and Arts College Chikli, District Buldhana. I am here to express vote of thanks. At the outset of, I wish to express my sincere gratitude to our honorable principal Dr. A. Sir, Assistant Director, Education, Bombay Natural History Society, Mumbai, who delivered a nice informative talk and excellent presentation on bird flowers and flower birds. He enriched our knowledge about relation between birds and flowers. Thank you very much, sir. I also extend my vote of thanks to our participants, professors, researchers, student and naturalist for active participation in this webinar. Once again, thank you, all of you. Stay safe and be healthy. Dr. Hemke ma'am will proceed further. Kalisaran, Dr. Sudhish Kalisaran. Sir, hand raise karan sir, it's attending me. Hari sir. Hand raise kara aap please. Hari sir. Dr. Kale sir. Madam, bhute ka deal now ne aalis karte. हॅलो हॅलो हा मी अजित जोशी बोलतोय. आय आस्क वन क्वेश्चन इन क्यू अँड ए. सरांसाठी ना. हो सरांसाठी. सर कसबी सर राजू सर. हो बोला. डॉक्टर राजू. येस डॉक्टर राजू कसंबे. मी अजित जोशी बोलतोय मुंबईहून ठाण्याहून. सर माझा एक छोटासा प्रश्न होता की आपले इंडियन ओरिजिनचे प्लांट कुठचे आहेत का की जे प्रोपगेट झाले बर्डच्या मायग्रेशनमुळे बाहेरच्या कंट्रीमध्ये. सगळेच आहेत ना. वर्ल्ड पिंपळ उंबर. ते कुठच्या कंट्री मध्ये आहेत माहिती. सिल्कॉटन पाकिस्तान अफगाणिस्तान कझाकस्तान. हॅलो. ओके
So can you give the list of the birds which are responsible for the propagation of the plants? So we can... Sir, all frugivorous birds, all fruit-eating birds. Okay, okay. So which are the common, which are the birds we can conserve more for propagation? Sir, service birds, all birds are important. They have their own roles. So not good to target certain species. No, sir, not target. I'm not targeting, but we can take the more care about them. Lot of species, sir. It is very difficult to say. Okay, okay. Okay. Take it. Thank you, sir. Thank you very much. Yes, sir. Thanks. I did it. Kali, sir. Kali, sir. Del Varun. Okay. Yes. Can you hear me, Rahul? Yes, sir. Clear, sir. Okay, clear. Can you hear me? I can't hear you, actually. Hello? Hello? Okay, thank you. Rahul, sir, start karai, sir. Can we start, Rahul sir? हाँ मैडम माझा कोण काही प्रॉब्लेम नाही कार्यक्रम करू शकतो आपण त्यांचे इंट्रोड्यूशन करून सुरू करणार आहोत लेट मी इंट्रोड्यूस डॉक्टर सतीश काळे सर ही इज एन एस्टॅब्लिश आयकॉन ऑफ जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही हॅज his MBBS and after completion of MBBS he is completed his PG in orthopedic surgery. He is completed DNB from Pune from Family and Welfare Ministry New Delhi. He is completed his fellowship in joint replacement surgery from DMH Pune. After that he completed his fellowship in arthroscopy in 2014 from Pune. After that he is honored by robotic assisted joint replacement surgery in 2016 from University of San Francisco, USA. Again he is honored with fellowship with ROSA robotic system in 2020 from Phoenix, USA. He conducted first and second international robotic joint replacement surgery conference in August 2018 and August 2019 in JW Marriott Pune. He regularly and actively participated and presented his research papers in different international workshops and conferences. Recently he participated in knee surgery workshop from Chula University, Bangkok. He has regularly presented his views and guided and his guidance regarding knee and hip joint space. Welcome, Dr. Sir, ended session to him and requesting him to start the session. Dr. Kale sir. Good noon, everyone. First of all, I want to congratulate you people and the Shivaji Science College, Chikhli District, Buldhana, to conducting such an amazing national level webinar over there. Can you hear me? Of course. Can you hear me? The problem is that the network's problem is low admission. Is it? Low admission. If you have a break, you can close the video. Is it a PPT presentation enough there? हॅलो सर नो प्रॉब्लेम हा त्यास तुम्हाला व्हिडिओ थोडा बघा कारण तुमचा बँडविड्थ चा प्रॉब्लेम आहे सर तुमचं नेट कमी आहे सर ओके हे
Hello, Rahul. Can you hear me? Continue. एक मॅडम ते बाहेर पडले होते. थोडस व्यत्यय येण्याचं कारण आहे की त्यांच्याकडचं नेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुमचं ब्रेक होत आहे. काळेसर थोडेसे 2 मिनिटांसाठी बाहेर पडले, ते आले. ओके सर. ओके ओके सर. म्यूट झाला सर, तुम्ही म्यूट झाला, तुम्ही अनम्यूट करा. काळेसर म्यूट झाला, तुम्ही अनम्यूट करा. Okay, sir. Can you hear me now? Yes, yes, sir. You can see my presentation? Yes, sir. Yes. Okay, yes, good. Yes. So I would like to thank you, everyone, every arranger of this national and give the opportunity to talk with people and multiple students. So yes, we are healthy. So one should know what the health organization, the definition of health is our physical and mental well-being. Health is not only your body, health is not your only body weight and your physical features, but it's also, it also includes the mental well-being. So being healthy is being symptom free, being disease free. It doesn't mean whether one is heavyweight or one is thinner, one is taller, one is shorter, one is white or one is black. That doesn't matter. The health, you should feel healthy, you should feel happy, whatever body you're carrying along with you, and it should be disease free. So now those days, since November 2019, you can hear me, right? Hello? So continue, sir. That's what I was. Yeah. So since 2019 November, the Wuhan corona infection happened, and since then throughout world the corona infection spreaded like anything. It is severely contagious disease, everybody know. So there are lots of misconception, misunderstandings in society, in all of group of people via this WhatsApp university, Facebook university, right? So I would like to, you know, remove your misconceptions and your different ideas about the infection and the care we are taking, what is exactly pathology, what is pathophysiology of this virus infection is, what happens to the body, how our immune system reacts to this corona infection. So I want to keep it very simple. I want to keep it in a very simple language, and so that every student, everybody around can understand. So मध्ये मध्ये जर मराठी बोललं तरी काही हरकत नसावी माझ्या मते, बरोबर? ओके सर, कंटिन्यू. या, सो व्हॉट इज इन्फेक्शन? इन्फेक्शन इज लाईक द अदर यु नो लाईव्हलीहूड्स आर यु नो इन्फेक्टिंग अवर बॉडी, दे आर गेटिंग एंटर इन टू अवर बॉडी. सो बॅक्टेरियाज अँड प्रोटोझॉज, दे आर स्टील बेटर और स्टील हँडलेबल बाय अवर बॉडी अँड इम्युन सिस्टीम. बट व्हायरसेस लाईक फ्यू व्हायरसेस, इन्फ्लुएन्झा व्हायरसेस, सार्स व्हायरस, and the next you know addition to the SARS family is COVID-19 virus. So these viruses are still a headache for our immunity and our body till the time it gets flagged by our immune system, like when a vaccine will come, after that this vaccine, or after innate immunity, that throughout population more than 70% population get infected, then automatically immunity will be built against this virus. And after that, body will be able to tackle this virus. So what is the reason? It's a karan kay ahe ki ha ja virus ni infect zalelya shariramade lavkar apan ka pratikarak shakti kiwa immunity, why can't immunity handle it properly? The main reason behind this viral infection's recurrence is its genetic module, its genetic trait, its genetic habit of genetic shift and genetic drift. The influenza virus family or the coronavirus family, they keep changing their genetic material. As all of you are science people, I don't do not need to tell you viruses type and their genetic material. But for there are DNA viruses, there are RNA viruses. The virus is composed, this coronavirus is an RNA virus. So the genetic material and genome inside it, they keep changing every year, every season.
सो दॅट्स वाय द कॉमन कोल्ड म्हणून आपल्याला वर्षातनं चार चार वेळा सर्दी होणं हे ठरलेलं असतं. किती वेळा सर्दी झाली तर असं कधी होत नाही की आपण आपण कम्प्लिटली त्याला इम्युन झालो आहोत किंवा आता एकदा सर्दी झाली म्हणजे पुढे कधी होणार नाही असं का नाही होत. कारण ही जे व्हायरसेस असतात ही त्यांचा जेनेटिक मटेरियल बदलून ते अजून एका वेगळ्या फॉर्म मध्ये आपल्या समोर दरवर्षी दर सीझन मध्ये येत असतात आणि हेच फार मोठं कारण आहे. दिस इज व्हेरी मच रिझन टू प्रोड्यूस अ व्हॅक्सिन अगेन्स्ट सच अ सिव्हिअर इन्फेक्शन. कोरोना इन्फेक्शन बद्दल बोलायचं झाल्यास आता आपल्या सगळ्यांना माहिती असेल ऑलमोस्ट थ्रूआउट वर्ल्ड जगभरात 1,64,00,000 1,64,00,000 वरती लोक ऍक्टिव्हली इन्फेक्ट झालेली आहेत. त्याच्यामध्ये मोर दॅन 6.5 लॅक्स लोकांची डेथ ही या कोरोना पॅन्डेमिकमुळे झालेली आहे. त्यामुळे आपण समजू शकतो की ती प्रचंड याचा प्रभाव आहे आणि म्हणूनच त्याला पॅन्डेमिक म्हटलं जातं. पॅन्डेमिक इज इन्फेक्शन इन ऑल कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. जसं की इपिडेमिक असतं तसंच हे पॅन्डेमिक. इपिडेमिक छोट्याशा एरियाशी रिलेटेड असतं छोट्याशा रिजनशी रिलेटेड असतं परंतु पॅन्डेमिक इज इन्व्हॉल्विंग ऑल द कॉन्टिनेंट्स ऑल ऑफ द अर्थ अँड ऑल द ॲनिमल्स ऑन द अर्थ. सो आता आपण इंडियाचंच घ्यायचं झाल्यास 14 लाखाच्या वरती पॉझिटिव्ह केसेस सध्या इंडियामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये 33,000 म्हणजे 33,000 मोर दॅन 33,000 डेथ्स ह्या इंडियामध्ये झालेल्या आहे. याच्यामध्ये एक सिल्वर लाइनिंग अशी आहे इंडियामध्ये की 9.5 लॅक एवढी प्रचंड संख्या ही रिकव्हर झालेली आहे इंडियामध्ये. सो जगात तेच प्रमाण फार कमी आहे. जगभरातून फक्त 95,000 पीपल हे रिकव्हर झालेले आहेत आउट ऑफ 1,64,00,000. आता आपल्या बुलढाणा जिल्ह्याचंच घ्यायचं झाल्यास आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोर दॅन 1,000 पेशंट्स हे पॉझिटिव्ह आलेले आहेत आतापर्यंत. त्याच्यामध्ये 662 रुग्ण हे रिकव्हर झाले आहेत परंतु 27 डेथ ह्या एवढ्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये झालेले आहे. सो यू कॅन अंडरस्टँड द सिव्हिरिटी ऑफ दिस इन्फेक्शन. विल सी व्हॉट हॅपन्स वेन कोरोना इन्फेक्शन हॅपन्स. एक छोटासा व्हिडिओ मी डाउनलोड केलेला आहे नेटवरनं तो आपण बघूयात याच्यामध्ये. तुम्हाला व्हिडिओचा आवाज येतोय? यस सर. ग्रेट. आवाज नाही आला तर मला सांगा मग मी एक्सप्लेन करेल. ओके सर. ओके. सर आवाज येतोय आपला? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आवाज येतोय सर? आवाज येत नाही. व्हिडिओचा आवाज येत नाही का? व्हिडिओ शेअर झालाच नाही सर. नाही. ओके. व्हिडिओ शेअर झाला नाही. शेअरिंग झालं नाही सर. कॅन यू सी व्हिडिओ नाव? नाही. नो सर. सर शेअरिंग Can you see video? No. Okay, let me see. No? 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 Share the line, sir. Okay, let me see. Give me a minute. Share the link, sir. 1 minute. Tancha, video share na jara. Actually, it's playing on my PPT, but you can't see it, right? कॅन यू सी व्हिडिओ ऑन द स्क्रीन? नो सर. नो. ओके. लेट मी सी व्हाट कॅन आय डू. सर शेअर करा सर. शेअर झालं नाही. शेअरिंग केलं नाही. Actually, on my PPT, it's running on the PPT. So, can you see on screen, the full screen? No. No, sir. Sir, share it nahi hua. Sir, aapko kya karo? Aapke screen mein jo share ka option aaya hai na, nijo.
Screen share. Yes, yes. We'll do it. We'll do it. Just a minute. Screen share झालं ना सर आणखी. ओके. आता दिसतं तुम्हाला स्क्रीन शेअर? नाही नाही शेअरच नाही सर. तुम्ही खालच्या साईडला सर स्क्रीनचं बटन आहे शेअरचं, त्याला क्लिक करा. Yes, I'm doing it actually. आणि शेअर ला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी शेअर चा ऑप्शन उघडणार आहे स्क्रीनवर. ओके सर, डाव्या साईडला तर शेअर ला क्लिक करा. तो पण शेअर होणार नाही. शेअर स्क्रीन क्लिक केलं आहे मी. सर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 41 42 43 74. मला व्हॉट्सअप करा. Just a minute, let me see. Can you see now? Screen? Nice. Share is, screen share झालं नाही सर. कोण आहे? सर मला पाठवता येईल का तुम्हाला? Just a minute. Yes. पीडी तुमच्या मोबाईलवर असेल तर मला व्हॉट्सअपला टाक करतो सर. आम्ही तुम्हाला हे करतो सर, इथून वाटलं सर. मॅडम आवाज तुम्ही करा. राहुल शेअर मला पाठवता येईल का पीपीटी? काय सर मला पीपीटी पाठवता येईल का? पीटी पाठवता येईल का? बट इट्स ऑन लॅपटॉप. मॅडम ना पाठवा, मॅडम मला पाठवता येईल, काय प्रॉब्लेम नाही. Can you see it now? The PPT? Can you see on screen? PPT? No. Nice. Okay, no problem. Can you see on PPT? दिसतच नाही आहे का म्हणजे पहिल्या पण नाही दिसत. शेअर झालं नाही सर, शेअर झालं नाही, स्क्रीन शेअर झालं नाही. Okay. Okay. I'm trying it. Hi sir, maza mobile number tumhala takla screen var. Madam cha hotspot on kara na. Madam cha ani mala de. Ha. Madam cha kara. Tito hotspot on. Hi sir. Okay. Okay, no problem. No, not to worry. We'll go ahead, okay? It seems a little bit difficult the technically the things, okay? So not a problem. So what happens in corona virus infection, this SARS COVID virus is named as corona. Why? Because it has corona-like spikes on its outer capsule. So can you hear me now? Hello? Hello? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Can you hear me? Yes, sir. Okay. So what happens when corona infection happens to body and how it develops a pneumonia? This coronavirus must infect living cell, you know, to propagate, to live, to get into another cell. So it should infect a living cell. When this coronavirus enters our nasal cavity or oral cavity, it gets attached to our live cells. So
how this coronavirus is being structured, it is just genetic material or string of genetic material like RNA or DNA pairs. And it is enclosed in tough protein capsule. And this protein capsule is covered by an envelope, which contains receptors that they are hook-like receptors. So these hook-like receptors, when they get in connect with live cells of our body, or there they enter our cells by hooking with receptors on the cells, and they get hold of our cell machinery to make more genetic material or to replicate themselves inside the body. So this virus is like using your own machinery, the cell's own machinery, to get a replica of themselves. So they use your Golgi apparatus, they use your nucleus, they use your ribosomes to make themselves and replicate themselves. Okay. So whenever corona infection happens, body tries to prevent this infection, or they tries to recognize this coronavirus or any virus or bacteria to prevent them to causing damage to the body cells. Now what happens when corona get attached to your cellular components? It uses the machinery to make their own components like receptor, envelope, nucleolus, and cell capsule. So as soon as it gets infected into the cell, they start multiplying inside the cell, and they spread throughout the body. Purna sharira madhe kiwa purna tya organ madhe te pasarala jata. Ata primarily jar apan baghitla tar apli shwasan sanstha ji ahe tyachyamadhe trachea ahe, bronchial ahe, ani chote chote alveoli ahet. म्हणजे एक मोठ्या ट्री सारखी ही अरेंजमेंट असते. जेव्हा व्हायरस हा अल्व्हिओलाय पर्यंत पोहोचतो, किंवा छोटे छोटे जे पिशवे आहेत, छोटे जे फुगे आहेत, त्याच्यापर्यंत जेव्हा हा व्हायरस पोहोचतो, तिथे जनरली ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याची देवाणघेवाणी चाललेली असते. प्रत्येक श्वासागणिक, विथ एव्हरी ब्रेथ, द अल्व्हिओलाय आर अटॅच टू कॅपिलरीज अँड दे शेड ऑफ द फ्रेश ऑक्सिजन टू द ब्लड अँड टेक आउट द carbon dioxide from the blood, and with each breath we throw out this carbon dioxide, right? So the alveoli are bags filled with air normally, but when virus infection happens, when corona infection happens, that time they get filled with fluid, because our inflammatory system of our body will try to reach out the alveoli and try to throw out the viruses. But they don't know how to attack, because the viruses are not flagged, because the immune system is not ready for such a new virus which they have not tagged, or they have not been immune to it. So as soon as fluid starts filling the alveoli or the small air bags, that time we call it as pneumonia, or we call it as lobar pneumonia. Or 3 to 4 lobes. So first they will involve the down lobe, and then they will cause pneumonia on the kidney. So the pneumonia happens, ata pneumonia madhe hota kay ki hi ji havene bharlele ja chote chote pishve astat tithe pani tayar hota lungs madhe phuphusan madhe. आता हे मल्टिपल लोब्स जे आहे हे पाण्याने भरले जातात, आणि ते आपल्याला एक्सरे मध्ये त्याच्या व्हाईट शॅडोज अशा दिसतात. हा निमोनिया जेव्हा झाला, तेव्हा जी अमाऊंट ऑफ ऑक्सिजन, द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन बिंग डिलिव्हर्ड टू द बॉडी बाय अल्व्हिओलाय गेट रेड्युस्ड. सो आपल्याला नॉर्मल हवेतलं जे ऑक्सिजन आहे ते कम्प्लिटली मिळत नाही, आणि त्यामुळे आपण बघतो की आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी ब्रेथलेसनेस हा येतो, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं सुरू होतात. आणि जेव्हा निमोनिया सुरू होतो, तेव्हा या निमोनियामध्ये जेव्हा इम्युन सिस्टीम इन्वॉल्व होते, तेव्हा तिथे ताप येणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चालू होतात. हॅलो, कॅन यू हिअर मी राहुल? हॅलो. यस सर, यस सर, यस सर. सो हाऊ टू आयडेंटिफाय दिस कोरोना इन्फेक्शन ॲट होम? आता आपण घरी बसल्या बसल्या
कोरोना इन्फेक्शन झालेला आहे का हे आपण कसं ओळखू शकतो. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट पीपीटी थिंग बट आय विल टॉक टू यू अँड यू कॅन आस्क युअर क्वेरीज ऑल्सो आफ्टर फिनिश माय टॉक. सो हाऊ टू आयडेंटिफाय दिस कोरोना इन्फेक्शन ॲट होम. आता घरी बसल्या बसल्या याबद्दल बऱ्यापैकी गैरसमज आहेत की फक्त साधी सिंपल सर्दी झाली म्हणजे कोरोना झाला, किंवा साधा गळ्याला खराश आली आहे तुमच्या, किंवा थ्रोट पेन आहे, बॉडी एक आहे तर कोरोना झाला. तर असं नाही आहे. आमच्या हॉस्पिटल्समध्ये या ज्या फिवर ओपीडीज आहेत, कोरोना ओपीडीज आहेत, त्याच्यामध्ये एक 6 मिनिट वॉक टेस्ट नावाची एक टेस्ट असते, जी सिम्पली वी आस्क अ पर्सन टू वॉक 6 मिनिट ऑन नॉर्मल सर्फेस अँड देन चेक हिज ऑक्सिजन लेवल्स ऑन पल्स ऑक्सिमीटर. पल्स ऑक्सिमीटर एक छोटंसं यंत्र आहे जे आपल्या शरीरामधील ब्लडमधली ऑक्सिजन लेवल ही मोजत असतं. आता जेव्हा जेव्हा ही 6 मिनिट वॉक टेस्ट आम्ही करवतो रुग्णांना, तेव्हा 6 मिनिट्स नॉर्मल सर्फेसवर वॉक करू द्यायचा आणि नंतर मग बोटाला पल्स ऑक्सिमीटर हे लावून बघायचं. जर ऑक्सिजन लेवल हे ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल ही 6-8% एवढी डीप होत असेल किंवा खाली जात असेल, म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मली 95% to 100% एवढं असतं, ते सॅच्युरेशन जर 94, 93, 92 खाली येत असेल तर मग डेफिनेटली लंग्स हे इन्वॉल्व्ह झालेले आहेत किंवा फुफ्फुस हे इन्वॉल्व्ह झालेले आहेत, त्याच्यामध्ये निमोनिया हा बसला आहे असं समजायचं. म्हणजेच मिनिंग यू नीड अ अर्जंट मेडिकल अटेन्शन. सो तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, लवकरात लवकर हॉस्पिटलला हे गेलं पाहिजे. याची सिम्पल लक्षणं काय असतात? आता कोरोना व्हायरस इन्फेक्शन हे 3 प्रकारात मोडलं जातं: माइल्ड इन्फेक्शन, मॉडरेट इन्फेक्शन अँड सिव्हिअर डिसीज और ARDS. सो माइल्ड इन्फेक्शनमध्ये घशाला खवखव होणे किंवा तुम्हाला अंगदुखी होणे किंवा मळमळ वाटणे किंवा हेडेक होणे, ही सगळी लक्षणं माइल्ड कोरोना इन्फेक्शनची असू शकतात. मॉडरेट इन्फेक्शनमध्ये फिवर किंवा ताप येणे, त्याच्यामध्ये ड्राय खोकला असणे, ही 2 प्रामुख्याने लक्षणं आपल्याला सापडतात की ज्याच्यामध्ये ताप हा प्रचंड असतो, सिव्हिअर फिवर असा असतो, आणि ड्राय खोकला म्हणजे कोरडा कफ तुम्हाला येत असतो. आणि साध्या पॅरासिटामॉल नावाच्या गोळीमुळे किंवा आपल्या साध्या औषधांमुळे जरी हा ताप थोडा वेळाकरता थांबतो, परंतु तो पुन्हा येतो. याला कंटिन्युअस फिवर असे म्हणतात. सो याच्यासोबतच डिफिकल्टी इन ब्रिदिंग असेल तुम्हाला, तर हा आजार मॉडरेट स्वरूपात मोडतो. आता वेन एव्हर यू गेटिंग फिवर, ड्राय कफ और डिफिकल्टी इन ब्रिदिंग, यू शुड सी अ डॉक्टर. यू शुड गो टू द हॉस्पिटल इमिजिएटली. यू शुड नॉट वेस्ट युअर टाइम ऑन अदर रेमेडीज ॲट होम. दीज रेमेडीज लाईक वॉर्म वॉटर गार्गल्स, लुक वॉर्म वॉटर म्हणजे गरम पाणी पिणे किंवा सलाईन वॉटरच्या गार्गल्स करणे किंवा पाण्याची वाफ घेणं, ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला हेल्प करतात. परंतु त्या माइल्ड स्वरूपाच्या आजारामध्ये ह्या गोष्टी हेल्प करतात. जर तुम्हाला फिवर, ड्रायकप असेल, अशा वेळेला तुम्ही लवकरात लवकर जी कोविड केअर सेंटर्स आहेत विविध ठिकाणी गव्हर्नमेंटनी स्थापन केलेली किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील, तिथे तुम्ही जाऊन लवकरात लवकर तुमची स्वॅब टेस्ट किंवा कोविडच्या विविध ज्या टेस्ट आहेत त्या करून घेतल्या पाहिजे. आता सिव्हिअर आजार म्हणजे सिव्हिअर प्रकारचा आजार हा कुठला, तर याच्यामध्ये श्वास घ्यायला प्रचंड हा त्रास होतो. याच्यामध्ये तुम्ही 5-6 पावलं जरी चालाल तेव्हा तुम्हाला श्वास लागेल, बिकॉज इट विल बी लाईक यु नो सेडेंटरी ब्रिदिंग डिफिकल्टी विच विल बी मोर इन सिव्हिरिटी. अशा पेशंट्समध्ये चेस्ट एक्सरेमध्ये निमोनिया हा दिसतो. निमोनिया म्हणजे लंग्समध्ये पाणी होणं किंवा लंग्सच्या टिश्यूमध्ये ते एअर फील्ड न राहता ते वॉटर फील्ड होणं, तर हे चेस्ट एक्समध्ये दिसतं. HRCT हाय रिझोल्युशन सिटी स्कॅन, हा सिटी स्कॅन हा सगळ्यात महत्त्वाचा टूल सध्या मानलं जातं लवकरात लवकर डायग्नोज करायला किंवा त्याचं निदान करायला. HRCT मध्ये 3 mm चे पॅचेससुद्धा अर्ली अगदी 3-4 दिवशी हे आपल्याला डिटेक्ट होतात. जनरली हॅपी हायपॉक्झिया ही नावाची एक टर्म सध्या कोरोना इन्फेक्शनमध्ये ऐकायला मिळते. So what is this happy hypoxia? In it, blood oxygen levels are low, but no symptoms of hypoxia in first few hours. म्हणजे ऑक्सिजन लेवल रुग्णांची कमी असते, परंतु त्यांना ते जाणवत नाही. त्यांना वाटतं की मला काहीच झालेलं नाही आहे, मी अगदी हेल्दी आहे आणि मला कुठला त्रास नाही आहे, कुठला श्वसन घ्यायला काही अडचण नाही आहे, डिफिकल्टी इन ब्रिदिंग नाही आहे. 24 तासामध्ये मात्र यांना सडनली सिव्हिअर ब्रिदिंग डिफिकल्टी सुरू होते आणि त्याच्यामुळे त्यांना अगदी इमर्जन्सी क्रिएट होऊन त्यांना इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशनची गरज पडते. सो याला हॅपी हायपॉक्झिया असं म्हणतात. सो आपण जर अशा स्टेजमध्ये असो तर सगळ्यांनी याची काळजी घ्यायला हवी. आता याचा डायग्नोसिस किंवा निदान कसं करतात कोरोना व्हायरस, याच्यामध्ये सॅम्पल्स आपण घेतो. जनरली नेझल स्वॅब किंवा ओरल स्वॅब हे याच्यामध्ये घेतले जातात, म्हणजे नाकामधनं फ्लुइड जे आहे ते स्वॅब टेस्ट स्वॅब स्टिकला हे घेतलं जातं.
किंवा आपल्या तोंडातली लाळ किंवा घशाचा जो पार्ट आहे नॅझोफॅरिन्स जे आहे म्हणजे फॅरिंजियल एरिया जो आहे तिथनं हा साप घेतला जातो. डीप सक्शन फ्लुइड जे असतात म्हणजे एखाद्या पेशंटला पेशंट ऍडमिटेड आहे त्याला ट्यूब घातलेली आहे लंग्स मध्ये इंट्युबेट केलेला आहे म्हणजे ज्यांना आपण पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशनवर जे आम्ही ठेवतो किंवा तुम्ही व्हेंटिलेटरचं नाव ऐकलं असेल किंवा कृत्रिम श्वासोच्छ्वास जो दिला जातो ऑक्सिजन जे दिला जातो सो त्या ट्यूब्स मधनं जे सिक्रेशन असतात जे सक्शन केले जातात तो फ्लुइडही साफसाठी पाठवला जातो. त्याच्यामध्ये पेशंटचे काही टिश्यू फ्लुइड जरी असतील तरी ते त्याच्यामधनही कोरोना व्हायरसचा डायग्नोसिस होऊ शकतो. आता मी प्रेझेंटेशन मध्ये नाईसली हे सगळं दाखवलं होतं ऍक्च्युली नेझल स्वॅब ओरल स्वॅब परंतु अनफॉर्च्युनेटली आपण ते व्हिडिओ किंवा पिक्चर्स बघू नाही शकत होता. सो हे जेव्हा स्वॅब घेतले जातात आता हे स्वॅब टेस्टला पाठवले जातात ह्या टेस्ट म्हणजे एक्झॅक्टली करतात काय याच्यामध्ये. सो पॉलिमरेज चेन रिॲक्शन नावाची एक टेस्ट याच्यामध्ये आहे. यू मस्ट बी नोईंग इट बिकॉज यू आर अवर झुओलॉजी मायक्रोबायोलॉजी स्टुडंट यू स्टडी जेनेटिक्स बिंग सायंटिफिक पीपल सायन्स पीपल. सो याच्यामध्ये RT-PCR रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टरेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन टेस्ट म्हणजे याच्यामध्ये व्हायरल RNA हा चेक केला जातो आणि त्याचा जिनोम त्याचे कोड्स हे तपासले जातो आणि त्याच्यामुळे कन्फर्म टेस्ट ही केली जाते. आता या PCRला किंवा RT-PCRला पूर्वी 24 hours किंवा मोर दॅन दॅट हा वेळ लागायचा परंतु आता रिअल टाईम PCR दॅट इज रिअल टाईम RT-PCR ही टेस्ट केली जाते ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही टेस्ट एकत्र करून काही तासांमध्येच हा रिपोर्ट दिला जातो. स्पीडी आणि मोर ॲक्युरेट अशी याची ही टेस्ट असते रिअल टाईम RT-PCRची. January 2020 इंडियामध्ये RT-PCR करणारी किंवा रिअल टाईम RT-PCR करणारी फक्त एक लॅब होती ती म्हणजे NIV पुण्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. परंतु आता देशभरात 1300 लॅब जशा उघडल्या गेलेल्या आहेत याच्यानंतर रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट ही केली जाते ज्याला RDT अशी टेस्ट आपण म्हणतो आणि दुसरी ELISA नावाची एक टेस्ट असते जी बाकीच्या नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन साठी पण आपण वापरतो. आता या टेस्ट मध्ये आपण न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज पण ह्या चेक केल्या जातात किंवा बाइंडिंग अँटीबॉडीज पण चेक केल्या जातात. आता न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी म्हणजे काय आणि बाइंडिंग अँटीबॉडी म्हणजे काय. जेव्हा व्हायरस इन्फेक्शन हे होतं जेव्हा व्हायरस आपल्या थ्रोट मधनं किंवा नोज मधनं हा फुफ्फुसांकडे जायला लागतो किंवा आपल्या ट्रकियामध्ये जातो तेव्हा ही सगळी जी पाईपलाईन आहे जी श्वसन नलिका आहे ही आतमधनं सिलिया आणि म्युकस या पदार्थांनी ही कव्हर केलेली असते. सो देअर आर सिलिया म्हणजे असे फाईन हेअर्स लाईक स्ट्रक्चर तिथे असतात. जेव्हा या सिलियांची मायक्रो मुव्हमेंट होते तेव्हा ह्या सिलिया कुठलाही ऑर्गॅनिझम आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊ देत नाही त्यामुळे हे बाहेर ढकलण्याचा प्रयत्न ह्या करतात म्युकसच्या द्वारे. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला ठसका येतो किंवा जेव्हा आपण खोकला करतो जोरात तेव्हा आपण हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा डस्ट आहे ती आपल्या श्वसन नलिकेमध्ये जाण्यापासून आपण रोखत असतो. ह्या सिलियांच्या मध्ये जे पोअर असतात त्या पोअरमधनं हा व्हायरस आतमध्ये एंटर करतो लाईव्ह सेलला इन्फेक्ट करतो. जेव्हा व्हायरस लाईव्ह सेलमध्ये एंट्री करतो तेव्हा तो सेलच्या जेनेटिक मटेरियलवर किंवा जेनेटिक मशिनरीवर आपला कब्जा करून घेतो. इट युजेस सेल्स जेनेटिक ॲपॅरेटस लाईक गोल्जी ॲपॅरेटस न्यूक्लिओझोम आहे तुमचं डेंड्राइटिक सेल्स आहेत किंवा तुमचे RNA DNA आहेत सेल्सचे हे सगळी मशिनरी हा व्हायरस यूज करतो स्वतःचं जेनेटिक मटेरियल रिप्रोड्यूस करण्यासाठी. आणि त्यामुळे ह्या व्हायरसची संख्या दिवसागणिक काय क्षणाक्षणगणित अशी लाखो करोडांमध्ये वाढत जाते आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन हे वाढलं की बॉडी त्याला इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स देते प्रतिकार शक्ती आपली तिथे कार्यरत होते. जेव्हा इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स हा तीव्र स्वरूपाचा असतो तेव्हा मात्र बरीचशी एन्झाईम्स प्रोटोलायटिक एन्झाईम्स सेक्रेट केली जातात. विविध सेल्स आहेत फॅगोसाइट्स आहेत प्लाझ्मा सेल्स आहेत मायक्रोफेजेस आहेत या सगळ्या तिथे ऍक्टिव्ह होतात. आता प्लाझ्मा सेल्स ह्या न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज ह्या तयार करतात. न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज हा जो पदार्थ आहे किंवा ही जी सेल आहे ही व्हायरसच्या अगेन्स्ट व्हायरसच्या प्रोटीन्सच्या अगेन्स्ट किंवा व्हायरसच्या व रिसेप्टरच्या अगेन्स्ट काम करते आणि ते व्हायरसला न्यूट्रलाइज करते. जेव्हा बॉडीमध्ये न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज ह्या तयार झालेले असतात तेव्हा आपण समजायचं की आपल्या शरीराला इम्युन झालेलं आहे किंवा आपण व्हायरसच्या अगेन्स्ट आता तयार आहोत आपली बॉडी रेडी आहे. परंतु बाइंडिंग अँटीबॉडीज ह्या ज्या आहेत ह्या फक्त व्हायरसला बाइंड होतात त्या विशिष्ट प्रकारच्या प्रोटीनला किंवा विशिष्ट प्रकारच्या रिसेप्टरला बाइंड होतात आणि तिथे दे फ्लॅग द इम्युन सिस्टीम म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमला ते अलर्ट करतात ते अलार्म करतात की बघा इथे कोणीतरी दुसरा दुश्मन इथे एंट्री घेतली आहे सेलमध्ये आणि याला तुम्ही आता पकडा आणि मारा. सो जेव्हा जेव्हा न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडीज ह्या टेस्टमध्ये सापडतात जसे की ELISA टेस्ट आहे RDT आहे तेव्हा समजायचं असतं की पेशंट बरा झाला किंवा पेशंट हा नॉर्मल झालेला आहे विदाउट इन्फेक्शन आहे.
आणि ह्याच न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडीज आणि ह्या ज्या बाइंडिंग अँटीबॉडीज आहेत ह्या त्या प्लाझ्मा थेरपीमध्ये वापरल्या जातात, जी आता बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्म्सवर, टीव्हीवर, न्यूजवर तुम्ही ऐकत असाल की प्लाझ्मा थेरपी दिली जाते. म्हणजे बरे झालेले जे पेशंट आहेत त्यांच्या मधनं काहीच ब्लड काढून त्याला सेंट्रीफ्यूज करून त्याचा प्लाझ्मा हा इन्फेक्टेड रुग्णांना दिला जातो. तर प्लाझ्मा थेरपी इट्स अ दिस प्लाझ्मा किंवा पीपीआरपी कंटेन्स दिस न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडीज किंवा फ्लॅग करणाऱ्या बाइंडिंग अँटीबॉडीज ह्या त्याच्यामध्ये असतात. आता न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडीज काय करतात की ह्या 2 वर्ष ते 6 वर्षापर्यंत ह्या जिवंत राहतात आणि त्या रिमेंबर द व्हायरस, दे रिमेंबर द पॅथोजन, दिस न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी. म्हणजे व्हेनेव्हर नेक्स्ट टाइम विल गेट इन्फेक्शन फ्रॉम कोरोना व्हायरस, दिस न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडीज विल ऍक्ट अगेन्स्ट देम. आता अलॉंग विथ दिस अँटीबॉडीज प्लाझ्मा सेल्स काही मेमरी बी सेल्स किंवा मेमरी टी सेल्स सिक्रेट करतात. मेमरी टी सेल्स, बी सेल्स यांना आपण किलर सेल्स असंही म्हटलं जातं. सो या मेमरी टी सेल्स यांची ॲबिलिटी तर अजून 6 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त ह्या पॅथोजनला आठवणीत ठेवतात किंवा रिमेंबर ठेवतात. सो इम्युनिटीमध्ये ज्या मेमरी बी सेल्स किंवा किलर टी सेल्स जे आपण ऐकतो, दीज किलर टी सेल्स रिमेंबर द व्हायरस मोर दॅन 6 इयर्स ऑर सो. सो नेक्स्ट टाइम जेव्हा जेव्हा इन्फेक्शन होईल तेव्हा तेव्हा हे त्याला ट्रीटमेंट, तेव्हा त्याला किल करू शकतात व्हायरसला. आता प्रश्न येतो की निदान झालं आहे तर आता याचा ट्रीटमेंट काय आहे कोरोना व्हायरसची, किंवा रेग्युलरली कशी ट्रीटमेंट केली जाते. तर ट्रीटमेंटही ग्रेडिंगनुसार केली जाते. माइल्ड मॉडरेट जर सिम्पटम असतील, लक्षण असतील, सौम्य प्रकारचा जर आजार असेल त्याच्यामध्ये सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. जसं की आपण बघतो क्वारंटाईन सेंटर्समध्ये जर पेशंटला आर्टिफिशियल ऑक्सिजन नसेल लागेल, म्हणजे डिफिकल्टी इन ब्रिदिंग नसेल त्यांच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांना सिम्पल पॅरासिटामॉल दिली जाते किंवा डिकंजेस्टनची औषधं दिली जातात जी म्युकोलाइट असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याची, गरम पाण्याची वाफ घ्यायला सांगतात, सलाइन वॉटर गार्गल करायला सांगतात. त्याच्यामध्ये सिम्पल ॲझिथ्रोमायसिन किंवा ग्रॅम पॉझिटिव्ह अँटीबायोटिक्स दिले जातात. त्याच्यामध्ये डॉक्सीसायक्लिन दिलं जातं. काही काही पेशंट्समध्ये स्पेशली जी हॉस्पिटलचा स्टाफ आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, पोलीस स्टाफ आहेत, गव्हर्नमेंट स्टाफ आहेत, जी ह्या कोरोना इन्फेक्शनला टॅकल करण्यासाठी रोज काम करतात, त्यांच्यामध्ये हायड्रॉक्सी क्लोरोक्विन हे दिलं जातं. आता आपण बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर, प्लॅटफॉर्म्सवर किंवा टीव्हीवर ऐकलं असेल हायड्रॉक्सी क्लोरोक्विन बद्दल बरीचशी चर्चा चालू होती, हे उपयोगी आहे की नाही. परंतु आय विल से येस, इट इज युजफुल. हायड्रॉक्सी क्लोरोक्विन इज डेफिनेटली युजफुल. इट हेल्प्स to dissolve the protein layer or the capsule layer over the virus, and hydroxychloroquine che molecules ahet te bind hota tya protein layer la kiwa capsule la, ani tyachamule ji virus che attachment chi ji capability ahe, je receptor hooking chi capability ahe, ti nakkis kami hote. tyamule overall viral load ha cells madhe hydroxychloroquine mule kami hoto. ata jeva jeva he viral infection hoto teva teva respiratory system involved hali ki yachyamadhe निमोनिया झाला. म्हणजे हा जर तीव्र स्वरूपाचा निमोनिया झाला त्याला आपण ARDS असं म्हणतो, अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असं म्हणतो. आता या आजारामध्ये नॉट ओनली रेस्पिरेटरी सिस्टीम गेट इन्वॉल्व बट अदर सिस्टीम लाईक कोॲग्युलेशन प्रोफाईल ऑल्सो गेट इन्वॉल्व. म्हणजे आपली कोॲग्युलेशनची जी प्रोफाईल आहे, ब्लड फंक्शन जे आहे, रक्त गोठण्याचं, हे इन्वॉल्व्ह होतं. ही हायपर कोॲग्युलेबल स्टेट अशी बनते. त्याच्यामध्ये आपलं रक्त किंवा ब्लड हे थिक होऊन जातं, ते खूप गाढं व्हायला लागतं, विस्कस होतं, आणि त्यामुळे मायक्रो एम्बोलाय ह्या लंग्समध्ये जाऊन बसतात, कधी किडनीमध्ये जातात, कधी लिव्हरमध्ये जातात, कधी छोटे छोटे कॅपिलरीज किंवा अगदी सूक्ष्म रक्तवाहिन्या ज्या असतात त्या ब्रेनमध्ये असतील, किडनीमध्ये असतील, लंग्समध्ये असतील, लिव्हरमध्ये असतील, हार्टमध्ये असतील, सर्वत्र हे पसरतं. याला मायक्रो एम्बोलायझेशन असं म्हणतो आपण, किंवा याला हायपर कोॲग्युलेबल स्टेट म्हणतो. आता हे कोरोना व्हायरस इन्फेक्शनमध्ये खूप आढळून आलेलं आहे रिसेंटली, त्यामुळे हे होऊ नये म्हणून जेव्हा जेव्हा पेशंट ऍडमिट केला जातो किंवा पेशंटला निमोनिया हा डायग्नोज होतो तेव्हा आपण याला पेशंटला अँटीकॉग्युलंट्स हे दिलं जातं. म्हणजे लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन ही अशी औषधं दिली जाते ज्याला ब्लड थिनर्स असं म्हणतात किंवा प्लेटलेट ॲग्रिगेट इनहिबिटर्स असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये जी कॉग्युलेबल स्टेट आहे ती आपण अवॉइड करतो किंवा रक्त गोठून न देण्याचा प्रयत्न हे आपण अँटीकॉग्युलंट्स देऊन करतो. त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज दिले जातात. जसं मी अगोदर सांगितलं की सिव्हिअर इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स हा जो इन्साईट होतो व्हायरल इन्फेक्शन नंतर त्याच्यामुळेही शरीराला डॅमेज होतो. त्याच्यामुळे जास्त फ्लुइड हे अल्व्हियोलायमध्ये किंवा या हवेच्या पिशव्यांमध्ये जमलं जातं किंवा निमोनिया हा तीव्र स्वरूपाचा होतो. त्याला अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम तयार होतो. म्हणजे
शरीराला जेवढा ऑक्सिजन मिळायला पाहिजे या हवेच्या बॅग्स मधनं तेवढं न मिळता तो सरफेस पाण्याने भरल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण हे फार कमी प्रोव्हाइड केलं जातं ब्लडमध्ये लंग्स कडनं, आणि त्यामुळे हा इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स कमी करण्यासाठी टॉसिलिझुमॅब नावाच्या अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी टिश्यू नेक्रोस म्हणजे अँटी अल्फा टीएनएफ फॅक्टर ड्रग्ज ही दिली जातात. ह्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज असतात स्वतः. सो हे टॉसिलिझुमॅब हे आपण तुम्ही नाव बऱ्याच वेळा ऐकलं असेल, टॉसिलिझुमॅब असू देत किंवा अँटीव्हायरल ड्रग्ज लाईक रॅमडेसिव्हिर असू देत. रॅमडेसिव्हिर हे व्हायरल लोड कमी करतं तर टॉसिलिझुमॅब हे इन्फ्लॅमेटरी लोड कमी करतं. आता याच्यामध्ये ए आर डी एस जर झाला पेशंटला, पेशंटला इंटिबेट जर करावं लागलं म्हणजे श्वसननलिकेमध्ये ट्यूब टाकून पेशंटला मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर म्हणजे मशीनवर श्वासोश्वास द्यायचं काम पडलं तर तेव्हा आपण म्हणतो की हे व्हेंटिलेटरवर ठेवलंय पेशंट. आता या व्हेंटिलेटरवर ठेवलं म्हणजे हा आणीबाणीचा किंवा जीवन मरणाचा प्रश्न होतो, हे खूप सिव्हिअर फॉर्मचा डिसीज हा तयार होतो. आता याच्यामध्ये डेक्सामिथाझोन नावाचं जे स्टेरॉइड आहे जे आपण रेग्युलरली सगळ्या मेडिकल प्रॅक्टिशनर्स हे वापरतात, हे रेग्युलरली वापरलं जातं. सो ह्या डेक्सामिथाझोनचा वापर किंवा स्टेरॉइडचा वापर इथे केला जातो. तर ह्या अशा सगळ्या ट्रीटमेंट पॅटर्ननी आता आपण बघू शकतो की इंडियामध्ये मोर दॅन यु नो मोर दॅन 9 लाख पीपल हे सगळे बरे झालेले आहेत. आता याच्यामध्ये हा झाला ट्रीटमेंटचा पोर्शन. आता याच्यानंतर आपण बेसिकली एक कॉमन मॅन म्हणून किंवा एक कॉमन सिटिझन म्हणून काय काय तुमचे गैरसमज असतात किंवा काय काय गैरसमज पसरवले जातात त्याच्याबद्दल आपण बोलूया. आता बेस्ट पिरियड हा टेस्ट करण्याचा कुठला असतो म्हणजे एक्सपोजर म्हणजे काय सर्वप्रथम आपण बघूया. एक्सपोजर म्हणजे असं काही नाही की एखादा कोरोना रुग्ण आपल्या समोरून गेला किंवा तुम्ही रुग्णाच्या समोरून 1-2 सेकंदात 1/2 मिनिटात जर गेले पास झाले किंवा त्याच्याशी 3 फूट अंतर ठेवून बोललात म्हणजेच तुम्हाला इन्फेक्शन होईल असं नाही. वॉट इज क्लोज कॉन्टॅक्ट? क्लोज कॉन्टॅक्ट इज एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्या सान्निध्यात तुम्ही 15 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहात 3 फुटाच्या आतमध्ये. 3 फुटाचा जो परीघ आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही आहात आणि 15 मिनिट त्याच्याशी तुम्ही अराउंड त्याच्या तुम्ही आहात तर यू आर इन अ क्लोज कॉन्टॅक्ट, म्हणजे तुम्हाला आजार होण्याचा भरपूर चान्स आहे. राहुल माझा आवाज येतोय? हॅलो येतो सर. व्हेरी गुड. ओके सो हा जो क्लोज कॉन्टॅक्ट आहे तर 3 फीट मोर दॅन 15 मिनिट्स तेव्हाच आपण क्लोज कॉन्टॅक्ट म्हणायचं, त्यामुळे अगदी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. परंतु मोड ऑफ इन्फेक्शन हे एरोसॉलनेही होतं त्यामुळे आपण मास्क घालूनच सतत वावरायला हवं. आता आफ्टर एक्सपोजर जनरली 5 दिवस ते 10 दिवस हा बेस्ट पिरियड असतो टेस्टिंग करण्यासाठी. या 5 ते 10 दिवस या 5 दिवसांमध्ये टेस्ट पॉझिटिव्ह येण्याचा चान्स भरपूर हा असतो आणि तोच योग्य पिरियड असावा स्वॅब टेस्ट घेण्याचा. आता बरंच काय काय ऐकायला मिळतं सोशल मीडियावरती की टेस्ट करू नका पॉझिटिव्ह येते आणि मग ऍडमिटच करतात. ओके सो हे सगळं मला वाटतं की योग्य नाही आहे. जर तुम्हाला आजाराची लक्षणं असतील जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ताप येत असेल, खोकला येत असेल तर तुम्ही नक्कीच टेस्ट करून घ्यावी. टेस्ट जर तुम्ही या एक्सपोजरपासून 5व्या दिवशी ते 10व्या दिवशी केली तर नक्कीच योग्य तो रिझल्ट तो फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट येण्याचा चान्स हा फार कमी असतो. आता याच्यामध्ये जेव्हा पेशंट ऍडमिट केला जातो नॉर्मली क्वारंटाईन सेंटर्समध्ये करतात ज्यांचे टेस्ट पॉझिटिव्ह आले त्यांना, ओके नॉर्मल सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट देऊन जर पेशंट बरा झाला 4 ते 5 दिवसांमध्ये काही लक्षणं नसतील तर समजलं जातं की पेशंट बरा होतोय. आता एक्सपोजरपासून जर तुम्हाला 11 दिवस झालेले आहेत आणि 11 दिवसानंतर तुम्हाला जर कंटिन्युअस 3 दिवस ताप हा नाही आहे, कंटिन्युअस कॉन्झिक्युटिव्ह 3 डेज हे फार इम्पॉर्टंट आहे. जर कंटिन्युअस 3 डेज तुम्हाला फिवर नाही आहे तर समजायचं की तुम्ही बरे व्हायला लागला म्हणजे टोटल 14 दिवस झाले आहात, त्यावेळेला तुम्ही सोशल आयसोलेशनसाठी तुम्हाला जाता येईल किंवा तुम्हाला घरी होम आयसोलेशनमध्ये ठेवतो. आता इफ टेस्ट कम पॉझिटिव्ह आफ्टर 14 डेज देन इन मोस्ट ऑफ द केसेस इट इज बिकॉज ऑफ डेड व्हायरस इन द स्वॅब. सो रिइन्फेक्शन बद्दल फार गैरसमज आहे. सो रिइन्फेक्शन म्हणजे काय? सो बऱ्याच वेळेला काय होतं की आफ्टर 14 डेज ऑफ इन्फेक्शन किंवा आफ्टर 28, 29 डेज ऑफ इन्फेक्शन टेस्ट ही स्वॅब पॉझिटिव्ह येतो. तर बऱ्याच वेळेला असं आढळून आलेलं आहे की ही डेड व्हायरस प्रोटीन जे नाकामध्ये असतात किंवा आपल्या घशामध्ये असतात किंवा स्वॅबमध्ये निघतात तेच हे टेस्ट पूर्ण पॉझिटिव्ह दाखवतात, त्यामुळे अगदी घाबरून जाण्याचं कारण नाही. जर पेशंटला लक्षणं नसतील, सिम्टम नसतील, ताप नसेल, खोकला नसेल किंवा डिफिकल्टी इन ब्रिदिंग नसेल तर त्या काळामध्ये तुम्ही
जर पॉझिटिव्ह आली तुमची टेस्ट आफ्टर 28 डेज तर घाबरून जाण्याचं कारण नाही. अशा केसेसमध्ये पेशंट हा शेडर नाहीये किंवा तो सोर्स नसतो. जर या काळामध्ये एलायझा पॉझिटिव्ह आली किंवा तुमची आरडीटी पॉझिटिव्ह येत आहे म्हणजे अँटीबॉडीज जर आहेत बॉडीमध्ये तर मग काही इन्फेक्शन बद्दल वरी करण्याची गरज नाही. यू कॅन बी अ प्लाझ्मा डोनर इफ यू हॅव न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज इन साईड युअर बॉडी ऑर युअर फ्लॅग अँटीबॉडीज आर इन साईड युअर बॉडी देन देर इज नो नीड टू वरी. जर 28 दिवसानंतर एक्सपोजर पासून तुम्हाला हेल्दी फील होत असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन म्हणजे हे प्रिव्हेंट कसं करायचं. आता मास्क बद्दल बऱ्यापैकी गैरसमज आढळतात तर मास्क हा कसा वापरायचा, कुठला मास्क वापरावा. आयडियली जी लोक आता तुम्ही कॉलेजामध्ये जाता किंवा हॉस्पिटल्समध्ये स्टाफ नर्सिंग स्टाफ आहे किंवा बाकीचा काम करणारा स्टाफ आहे किंवा डॉक्टर्स आहेत किंवा हाय रिस्क पोलीस आहेत किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे लोक आहेत या लोकांनी तर 3-लेअर्ड सर्जिकल मास्कच वापरावा. तो सगळ्यात जास्त प्रोटेक्टिव्ह ठरतो. कापडाचा मास्क प्रोटेक्टिव्ह ठरतो पण जो पेशंट आहे त्यांनी जर त्याच्या तोंडावर मास्क घातलेला असेल तर डिसीज प्रिव्हेन्शन पासून रोखण्यासाठी हा कापडी मास्क पेशंटला जास्त उपयोगाचा आहे कारण पेशंट मग जास्त लोकांना इन्फेक्ट नाही करणार एरोसोलद्वारे किंवा त्यांच्या थुंकीद्वारे. परंतु कापडी मास्क जर सिंगल लेअर घातला असेल तर तो फारसा उपयोगाचा नॉर्मल लोकांना ठरत नाही. त्यामुळे जनरली सर्जिकल मास्क जर मिळत असतील इझिली अवेलेबल असतील तर ते वापरावे डिस्पोजल मास्क. आणि त्याच्यातल्या जर ते 3-लेअर्ड असतील तर सर्वात उत्तम ते ठरतात. आता याच्यामध्ये डॉक्टर्स नर्सेस या लोकांनी 3-लेअर्ड N95 मास्क हा वापरावा जो अगदी फिट बसतो आणि त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन होतं किंवा रक्षण केलं जातं. परंतु असं नाही आहे ज्यांना सर्जिकल मास्क मिळत नाही त्यांनी 3-4 लेअर कापडी मास्क वापरला तरी पुरेसं रक्षण याच्यापासून होऊ शकतं. पण आयडियली जर विचाराल तर सर्जिकल मास्क आयडियली शुड बी वॉर्न आणि डिस्पोजेबल मास्क जास्त प्रिफर केलेले बरे. आता याच्यामध्ये कसं असतं की व्हायरस हा तुमच्यापर्यंत कधी येत नाही म्हणून आपणही व्हायरसपर्यंत जायचं नसतं. सो व्हायरस नेव्हर कम्स टू यू सो प्लीज यू डोंट गो टू द व्हायरस. आपण या क्लोज कॉन्टॅक्टपासून दूर राहावं. जे आजारी पडलेले आहेत पेशंट त्यांच्यापासून दूर राहावं परंतु त्यांचा तिरस्कार करणं किंवा त्यांना दूर ढकलण्याची याच्यामध्ये आवश्यकता नाही आहे. योग्य पीपी किट घातल्यास योग्य ट्रेनिंग पर्सन्स ट्रेन्ड पर्सन्स आजूबाजूला असतील तर तुम्ही या सगळ्या रुग्णांची मदतही करू शकता. तुम्ही सोशल अवेअरनेस हे करू शकता. आता जेव्हा जेव्हा रुग्णाला रुग्ण हा 14 दिवसानंतर डिस्चार्ज केला जातो बरा झाल्यानंतर म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह सलग 3 दिवस जर ताप नसेल तर डिस्चार्ज होतो. आता त्याला होम क्वारंटाईनमध्ये आपण ठेवतो किंवा आम्ही लोक ठेवतो. तर होम क्वारंटाईन म्हणजे काय की घरातही तुम्ही सगळ्यांशी मिक्स व्हायचं नसतं. तुम्ही वेगळ्या रूममध्ये राहा तिथेच तुमचं जेवण खावण करा. जर आयसोलेटेड बाथरूम आणि टॉयलेट असेल तर उत्तमच. आणि तिथेही तुम्ही तुमचा ताप हा मोजत राहिला पाहिजे. पल्स ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजत राहिलं पाहिजे आणि हे मोजमाप 5 ते 10 दिवस ही क्वारंटाईनमध्ये यू शूड डू इट. आता बरेचसे पेशंट रुग्णांचा हा प्रश्न असतो की कोरोना इन्फेक्शन हे जेव्हा होतं बरोबर तर तेव्हा आम्ही घरच्यांशी किंवा सोशल ॲक्टिव्हिटी केव्हा सुरू करायची असते. तर जनरली इन्फेक्शनच्या डेटपासून किंवा एक्सपोजरपासून जर 2 आठवडे झाले असतील आणि तुम्हाला कुठलेही साईन सिम्पटम नसतील आणि आजकाल पॉझिटिव्ह म्हणजे टेस्ट करतातच सर टेस्ट निगेटिव्ह असेल तर तुम्ही सोशली इन्वॉल्व्ह होऊ शकता सगळ्या प्रकारच्या प्रिकॉशन घेऊन. आणि मला वाटतं योग्य एज्युकेशन योग्य इन्फॉर्मेशन आणि योग्य स्ट्रिक्टली काळजी जर आपण घेतली आणि अनावश्यक घराच्या बाहेर नाही पडले तर हे इन्फेक्शन रोखण्यास किंवा याचा पॅन्डेमिक थांबवण्यास फार मदत होते. त्याच्यामध्ये हाय रिस्क पेशंट्स कुठले आहेत. आता कोमॉर्बिडिटीज म्हणजे जर पेशंट्सना डायबिटीज असेल काही लोकांना हायपरटेन्शन असेल ओबेसिटी असेल हायपरथायरॉइड असेल या लोकांना स्पेशल ही रिस्क असते. जनरली इंडियामध्ये हा ट्रेंड थोडासा वेगळा बघायला मिळतो. अबोव 55 सिटिझन्सना हे पेशंट म्हणजे कोरोना इन्फेक्शन फार हाय रिस्क असतं. परंतु इंडियामध्ये काही यंग लोकांची किंवा यंग डॉक्टर्सची डेथ झालेली बघायला मिळते कारण यामध्ये कोरोना व्हायरसच्या अलग वेगवेगळ्या स्ट्रेन्स ह्या इन्वॉल्व आहेत. सो बेस्ट वे इज प्रिव्हेन्शन दॅन क्युअर. सो स्टे ॲट होम फ्रिक्वेंटली वॉश युअर हँड मोर दॅन 20 सेकंड सोशल डिस्टन्सिंग ठेवा रेग्युलर याच्यामध्ये प्राणायाम करा एक्झरसाइज करा श्वसनाचे व्यायाम करा सूर्यनमस्कारच घाला. रोज 2 दा जर प्राणायाम केला तर बरेचसे श्वसनाचे आजार हे आपोआपच नाहीसे होतात. 3-लेअर्ड मास्क हा ऑल द टाइम वापरा. फ्रेश व्हेजिटेबल फूड मिळत असतील तसे घ्या. घरातल्या डाळी किंवा प्रोटीन्स खा. याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचा डोस घ्या रेग्युलरली. तुम्ही 1000 मिलीग्राम व्हिटॅमिन सी हे घेतलं पाहिजे.
म्हणजे एक मोठा निंबू तुम्ही रोज खायला पाहिजे किंवा टॅबलेट जर असतील व्हिटॅमिन सी चे अवेलेबल तर त्या तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये स्प्राउटेड बीन्स म्हणजे उडीद मूग किंवा आपल्या सगळ्या ज्या पल्सेस आहेत यांना कोंब येईपर्यंत ठेवायचं, नंतर ते खायचं. त्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन हे आपल्याला प्रचंड प्रमाणात मिळतं. मिल्क आहे, दूध आहे, एग्ज आहेत, हे आपण रेग्युलरली खायला हवं. म्हणजे तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट कम्प्लीट होते जी इम्युनिटीला तुमच्या बूस्ट करते. आजाराला घाबरून न जाता किंवा आजार झाला हे कोणी सांगितलं किंवा तुम्हाला वाटलं तर याला घाबरून न जाता. 10 ठिकाणी चेक करायला जाऊ नका. जर एखाद्या डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की एक स्वॅब टेस्ट करून घ्या तर लवकरात लवकर टेस्ट करून घ्या. जर तुम्ही लवकरात लवकर टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आला तर तेवढाच तुमचा चान्स आहे की तुम्ही लवकरात लवकर 11-12 ते 14 दिवसांमध्ये बरं होऊन जाल. पण जर तुम्ही ते लपवत बसला, तुम्ही ते इकडे तिकडे फिरत बसला की मला कोरोना होऊ शकत नाही किंवा मला झाला नाही असं करत जर तुम्ही 10 हॉस्पिटल फिरत बसला, तुम्ही स्वतः एक सोर्स म्हणून फिरता, शेडर म्हणून फिरता आणि स्वतःच्या बॉडीलाही तुम्हाला जर तुम्ही लेट मेडिकल इंटरव्हेन्शन करता म्हणजे अगदी उशिरा हॉस्पिटलमध्ये जाता, सो मोर लेस इज मोर डेंजरस फॉर यू. सो सगळे स्ट्रिक्टली गव्हर्नमेंटचे आणि हॉस्पिटलचे डॉक्टरांनी सांगितलेले रूल्स फॉलो करा, सगळे नियम पाळा. गरज नसेल तर घराच्या बाहेर जाऊ नका. आणि आय थिंक झिंक असलेले पदार्थ म्हणजे सी फूड आहे, मिल्क आहे, होल ग्रेन्स जसं मी सांगितलं स्प्राउटेड बीन्स आहेत हे सगळं घ्या. व्हिटॅमिन सी असलेले सगळे फळं खा. त्याच्यामध्ये पेरू आला, टोमॅटो आले, लिची आलं, निंबू हे सगळ्यात सोपं आणि जवळचं आपल्या फ्रूट आहे. आयर्न असलेले फूड्स खा म्हणजे पालक आहे, व्हिटॅमिन ई असलेल्या सगळ्या भाज्या खा, ग्रीन लिफी व्हेजिटेबल आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई ॲडेड तेल पण येतं, तूप पण मिळतं आजकाल. व्हिटॅमिन ई असलेले फ्रूट्स खा, तुम्ही व्हिटॅमिन बी सिक्स घ्या. सो ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच इन्फेक्शनपासून आपलं प्रिव्हेन्शन होतं, नक्कीच इम्युनिटी ही बूस्ट होते. आता काही टिप्स मी सांगू इच्छितो टू स्टे ऍक्टिव्ह ॲट होम. घरी असल्या असल्या काय करायचं? सो बेस्ट वे इज वॉक अप अँड डाऊन द स्टेअर्स. घराच्या ज्या पायऱ्या आहेत, जिन्याच्या पायऱ्या आहेत, ह्या तुम्ही दिवसातनं रोज 2 वेळा 20-30 पायऱ्या चढ उतार करा. त्याच्यामुळे तुमचं फिजिकल एक्सरसाइज होईल, कार्डिओ होईल, त्याच्यामध्ये श्वसनाचे व्यायाम तुमचे होतील. स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा 2-3 दिवसातनं म्हणजे शरीर हे तरतरीत राहील. तुम्ही याच्यासोबत म्युझिक डान्स हा करू शकता काही काळासाठी. झुंबा बरेचसे लोक करतात. नॉर्मल तुम्ही डान्स केला म्हणजे तर कार्डिओचाच प्रकार असतो. आणि योग्य त्या व्यक्तीकडनं योग्य त्या सोर्समध्ये इन्फॉर्मेशन घ्या. व्हॉट्सअप फेसबुकवरच्या येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका की त्या ब्लाइंडली तुम्ही फैलवूही नका. ICMR आहे, गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत, रजिस्टर्ड डॉक्टर्सच्या साईट आहेत, बरेचसे प्रोग्राम TV किंवा YouTube बघायला मिळतात. तर ऑथराइज सोर्सकडनं इन्फॉर्मेशन घ्या आणि घाबरू नका, सगळ्यात महत्वाचं. आणि मला वाटतं जर आपण हिमतीने या सगळ्या पॅन्डेमिकला जर आपण सामोरं गेलो तर काहीही कठीण याच्यामध्ये जाणार नाही हा पॅन्डेमिक आपल्याला कमी करण्यासाठी. सो आय थिंक पुरेशी माहिती होपफुली मी तुम्हाला दिली आहे. सॉरी फॉर दिस PPT प्रेझेंटेशन अँड व्हिडिओ अँड इमेजेस. परंतु जर तुम्हाला काही शंका आणि प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. तुम्ही हँड रेज करू शकता किंवा आता लाईव्हली तुम्ही विचारू शकता. थँक्यू. एवढ्यावर बोलून एवढ्यावर मी थांबवतो माझं टॉक. आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. एक्सक्यूज मी मॅडम. येस सर. मॅडम हा फॅन बंद करतील का? जी आपली लक्षणे तुम्ही प्राथमिक स्वरूपात सांगितली आहे एकदा थोडस रिपिटेशन केलं तर खूप छान मिळतो. लक्षण म्हणजे येस हा आजार 3 प्रकारांमध्ये मोजला जातो किंवा याचा टाईप केलं जातं, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर आजार. सो माइल्ड डिसीज इज म्हणजे तुम्हाला जर घशात खवखव होत असेल, थ्रोट पेन होत असेल, तुम्हाला हेडेक होत असेल, तुम्हाला मळमळ आहे, तुम्हाला मलेज किंवा आजारी पडल्यासारखं वाटत असेल, बॉडी एक असेल, तर अशा वेळेला आपण सौम्य प्रकारचा आजार असं म्हणतो किंवा माइल्ड फॉर्म हा म्हणतो. जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं किंवा व्हायरस जेव्हा थ्रोटमध्ये किंवा नोजमध्ये पसरतो किंवा जातो तेव्हा तिथे आपल्याला सोरनेस येतो थ्रोटला किंवा खवखव होतो, तर अशा काळामध्ये तुम्ही सलाईन गार्गल्स ह्या करू शकता. मीठ टाकून वार्म वॉटर, ल्युकवार्म किंवा कोमट पाण्याने गुळण्या ह्या करू शकता. व्हायरस 3-4 दिवस हा तिथे थ्रोटच्या सेल्सला अटॅच राहतो. सो मोस्ट ऑफ द टाइम जर तुम्ही गार्गल्स केले दिवसात 2-3 वेळा किंवा सलाईन गार्गल्स केले, वार्म वॉटर, ल्युकवार्म वॉटर पिलं, गरम पाणी पिलं, तर हा व्हायरस इथनं धुतला जातो किंवा वॉशआउट होतो.
सो माइल्ड स्वरूपाचा आजार जर असेल त्याच काळात जर तुम्ही ही काळजी घेतली सगळी तर आजार तिथे बरा होतो. 4 ते 5 दिवसांनंतर व्हायरस जेव्हा सेलमध्ये लाईव्ह सेल्समध्ये एंटर करतो तेव्हा आपली इन्फ्लॅमेटरी सिस्टीम इथे ऍक्टिव्हेट होते आणि त्यामुळे आपल्याला फिवर येतो, ताप येतो, किंवा श्वसन नलिकेची जी फाईन हेअर लाईक अरेंजमेंट असते किंवा हेरी कव्हर असतं त्याला आपण सिलिया म्हणतो, ह्या सिलिया म्युकस हे काय करतं की या व्हायरसला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात आणि या फेकण्याच्या प्रयत्नामध्ये खोकला तयार केला जातो किंवा कफ तयार केला जातो. फोर्सफुल आपण हवा बाहेर टाकतो कफमध्ये. सो जेव्हा फिवर आणि कफ यायला लागतात तेव्हा समजून जायचं की व्हायरसचं ऍक्टिव्ह इन्फेक्शन आपल्याला झालेलं आहे. आणि हॅलो, फिवर आणि ताप आणि खोकला जेव्हा तुम्हाला असेल तेव्हा अर्जंटली तुम्ही हॉस्पिटलमध्ये जावं किंवा डॉक्टरांची मदत ही घेतली पाहिजे. सर माझा एक प्रश्न आहे. हॅलो, येस येस विचारा. माझा एक प्रश्न आहे सर. ऍक्च्युली सर आता आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या धुवून घेत असतो सर बाहेरून आणल्यानंतर, परंतु भाजीपाला जो असेल तर तो आम्ही घरात म्हणजे कसा साफ करावा तो, म्हणजे ज्या मध्ये समजा व्हायरस असतील तर ते कसे बाहेर निघतील किंवा कसे. तुम्ही भाजीपाला मोस्ट ऑफ द भाजीपाला म्हणजे फळं असतील किंवा भाज्या असतील ह्या तुम्ही डायरेक्टली डेटॉल वॉटर टाकून किंवा साबणाचं पाणी करून तुम्ही त्यामध्ये धुवू शकता. साबणाचं धुवू शकतो सर. हो बिल्कुल, म्हणजे जर तुम्ही साबणाचं पाणी बाउल मध्ये घेतलं आणि त्याला एक 15 ते 20 मिनिट बुडून ठेवायचं त्याच्यामध्ये फळं फळावं भाज्या जे ओपन भाज्या आहेत त्या अशा वेळेला ना खाल्लेल्या बरा, परंतु म्हणजे बटाटा आहे किंवा कांदा ओनियन आहे किंवा वांगी आहेत किंवा पालक आहे मेथी आहे ह्या भाज्यांना तुम्ही अर्धा तासापर्यंत तिथे डीप करून ठेवू शकता साबणाच्या पाण्यामध्ये आणि नंतर 2 ते 3 वेळा धुवून घेतल्यास मला वाटतं काही अडचण नसावी त्याच्यामध्ये. आणि आपण शिजून जेव्हा घेतो तेव्हा व्हायरस त्याच्यामध्ये मरतो. डेड होतो. सर आणखी त्यामध्ये असं आहे की सर सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा जो आहे सोडियम बायकार्बोनेट यू कॅन युज, येस यू कॅन युज, कारण ते सर्फॅक्टंट रिएक्शन होऊन व्हायरस डिटॅच होतो त्याच्यामध्ये. परंतु सोडियम बायकार्बोनेट पेक्षाही मला वाटतं रेग्युलर जे सोप असतात किंवा हँड वॉश आहे किंवा तुमचं डेटॉल वॉश आहे दॅट विल बी मोर बेटर आय थिंक. आणि सर डेटॉल हे इफेक्टिव्ह आहे का त्यासाठी लिक्विड डेटॉल? आता त्याची प्रत्येक जे सरफेस डिसइन्फेक्टंट असतात त्याची इफिकसी वेगवेगळी असते, त्यामुळे डेटॉलच्या इफेक्टिव्हनेस बद्दल ऍक्च्युली मला टेक्निकल तुम्हाला नाही सांगता येणार सध्या. परंतु येस सरफेस डिसइन्फेक्टंट असेल तर मला वाटतं कुठलंही सरफेस डिसइन्फेक्टंट याच्यामध्ये चालेल जे आपण रेग्युलरली वापरतो घरामध्ये हाऊस होल्ड डिसइन्फेक्टंट जे आहेत. कारण त्याचा रोल कसा असतो जेव्हा साबणाचा फोम जेव्हा होतो तेव्हा आणि तुमचा सर आवाज करतो प्रोटीन. अच्छा सर तुमचा आवाज कटतोय सर, प्लीज ओके रिपीट करा प्लीज सर. येस येस ओके आवाज येतो आता? हो सर येतोय. हॅलो, व्हेरी गुड. हा बोला सर. हा साबणाचा जो फोम आहे फेज जो आहे हा सर्फॅक्टंट म्हणून युज होतो. तर व्हायरसची अटॅचमेंट जी असते सरफेसवर म्हणजे भाजीपाला असेल किंवा फळांवर असेल किंवा आपल्या थ्रोटला असेल तर व्हायरस हा डिटॅच होतो या सर्फॅक्टंट ऍक्टिव्हिटीमुळे. त्याला तिथे चिकटता नाही येत म्हणजे ते रिसेप्टर्स त्याचे काम नाही करत. ओके, द प्रोटीन लेअर तो थोडा डिसेबल होऊन जातो स्टिक व्हायला आणि व्हायरस वॉश आउट होऊन जातो पाण्यात. ओके ओके. सो कुठलाही फोम असलेलं सरफेस डिसइन्फेक्टंट तुम्ही युज करू शकता. बरं बरं बरं, थँक्यू सर. वेलकम. आय होप तुम्हाला आवाज आला माझा. एक मला वाक्य खूप आवडलंय सर, जो कोरोना रोग आहे तो तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका. येस, व्हायरल नेव्हर ट्रॅव्हल्स टू यू, यू विल ट्रॅव्हल टू द व्हायरस. सो व्हायरस तुमच्याकडे चालून कधीच नाही ना, पण तुम्ही सुद्धा व्हायरस कडे जायला नको. सो आजार होण्याचा पण प्रश्न येत नाही. हॅलो, मॅम आय कॅन हियर यू. हॅलो. Yes ma'am, I can hear you. Sir, MC N95 mask var bandi lagte. That's a karan kay? Actually N95 mask madhe don prakarche mask aplyala baghayla miltat. Jala ithe ventilator asto, hai na? Ata mi ek mask tumhala dakhavto. Ata ha jo mask ahe, ha ami hospitals madhe vapartho.
ओके दिस इज N95 मास्क परंतु इथे ज्याला खिडकी असते इथे एक वेंटिले एक एक वेंट असतो इथे तर त्या मास्कला बंदी घातली आहे N95 बाकी हे असे मास्क जे एनक्लोज्ड आहेत प्रॉपर ते तुम्ही वापरू शकता ओके थँक्यू वेलकम हे बघा हा हा जो मास्क आहे ना हा वेंट आहे याला इथे सो या वेंटवर सध्या खूप डिस्कशन चालू आहे विविध क्षेत्रामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये सो दे से की वन शुड नॉट यूज दिस वेंटेड मास्क यू कॅन यूज दिस होल यु नो कॉम्पॅक्ट N95 यू कॅन यूज या हॅलो हॅलो यस सर या आय कॅन स्टार्ट या आय कॅन स्टार्ट हा गाडी सर येते सर मॅडम हा सर बोला या ओके 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 सर व्हिडिओ Yeah, thank you so much. Okay. Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you, madam. Yeah, thank you. Thank you so much. Thank you, sir. Thank you. So, good afternoon to all of you. Good afternoon. I, Rajendra Balnath Gade, on behalf of Sri Shivaji Science and Arts College, Chikli. So, first of all, extends my sincere thanks to Dr. and Professor A.M. Garode, Principal of Sri Shivaji Science and Arts College, Chikli. Secondly, my sincere thanks to Dr. Gade sir, replacement surgeon, joint replacement surgeon, Lokmanya Hospital, Pune. Then I want to thanks to all the participants those are participated from various institutions. Lastly, I have already sent the feedback link on the Telegram group. So please open the link and fill the feedback form without any mistake. Please fill the correct mail ID and mobile number and then submit to it. So your certificate will be issued within 3 days. So thank you. Thank you. Thank you, sir. Thank you, Gade sir. Thank you, principal. Okay. Okay, sir.